प्रदेश विकास प्राधिकरण, प्रारूप आराखडा, आरक्षण आणि झोनिंग या संदर्भात मार्गदर्शन आपणास ॲडव्होकेट सुधाकरजी आवाडसर करणार आहेत. त्यांचा परिचय मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करून देतो. माननीय सुधाकरजी आवाडसर यांचा जन्म 10 मार्च 1953 साली अहमदनगर तालुक्यातील पाथर्डी, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ या ठिकाणी शेतकरी कुटुंबात झाला. मॉडर्न महाविद्यालय पुणे येथून सरांनी 1974 साली BSc ची पदवी संपादन केली. त्यानंतर पुणे येथील विधी महाविद्यालयातून त्यांनी 1977 साली LLB ची पदवी घेतली आणि त्यानंतर लगेच त्यांनी LLM ला ॲडमिशन घेतलं आणि 1979 साली पुणे विद्यापीठातून ते LLM ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. नुकतीच त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांनी जो एक शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता तो स्वीकारून विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट म्हणजे PhD ची पदवी बहाल केलेली आहे, प्रदान केलेली आहे. सर, गेले 43 वर्षापासून कायद्याच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम अविरत असं कार्य सरांच्या माध्यमातून होत आहे. हे कार्य करत असतानाच सरांनी वकिलांमधून न्यायाधीश निर्माण व्हावेत आणि त्याप्रमाणे न्यायाधीशांच्या परीक्षा होतात आणि त्या न्यायाधीशांच्या परीक्षांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर गेली 43 वर्षापासून क्लासेस घेतात आणि सरांच्या क्लासेसचा फायदा मिळाल्यामुळे आज महाराष्ट्रातून विविध न्यायालयामध्ये 300 न्यायाधीशांच्या पेक्षा जास्त न्यायाधीश कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सर एक उत्तम लेखक आहेत. सरांची वकिलांच्या संदर्भातील महत्त्वाची म्हणजे आजसुद्धा कायद्याचा वाटाड्या म्हणून ज्यांच्या त्या पुस्तकांपुढे पाहिलं जातं, नवोदित वकिलांना तर त्याचा निश्चितच फायदा होतो, असे ड्राफ्ट्समन, त्याचप्रमाणे लॉ ऑफ नोटिसेस, ज्युडिशियल सर्व्हिसेस, एक्झामिनेशन अशी अनेक पुस्तकं सरांची प्रसिद्ध आहेत आणि वकील वर्ग त्याचा फायदा घेत आहे. सर नुसते लेखक नाहीत, सर एक उत्तम कवीसुद्धा आहेत. सरांचा काव्यसुद्धा हा कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे सरांचं कायदा, तत्वज्ञान, शिक्षण या विषयावरील विविध परिषदांमध्ये सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच वकील असतील, सॉलिसिटर असतील, सरकारी अधिकारी असतील यांच्या संदर्भात विविध शिबिरं बार काउन्सिलच्या माध्यमातून असतील किंवा शासन पातळीवर असतील या ठिकाणी जी विविध शिबिरं होतात त्यामध्ये सुद्धा सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी सर्वांना होत असतं. तसेच सरांनी अनेक कोर्टामध्ये किंवा महाविद्यालयात, त्याचप्रमाणे अनेक विद्यापीठात विविध विषयावर, कायदा विषय तर आहेच परंतु तत्वज्ञान किंवा आणखी काही विषय असतील त्या विषयावर सुद्धा सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे सर्व करत असतानाच सर्व वकिलांची एक पितृसंस्था आहे आणि ती म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. या संस्थेचे सर 1998 मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यानंतर सर 2002 आणि 2003 या कालावधीसाठी या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं त्यांनी अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. अनेक मोठ्या संस्थांचे ते कायदा सल्लागार आहेत. ज्युडिशियल अकॅडमी उत्तान, ज्या ठिकाणी न्यायाधीश जे नवोदित न्यायाधीश असतात ज्यांची निवड होते त्यांना मार्गदर्शन, त्यांच्या त्या ठिकाणी जे शिबिर असतात त्या ठिकाणी सुद्धा सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. याबरोबर संत गाडगे विद्यापीठ अमरावती, पुणे येथील यशदा ही जी संस्था आहे, या ठिकाणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे जे काही वर्ग असतो त्यांना सुद्धा व्याख्यान देण्याचं कार्य सरांनी केलेलं आहे आणि असे हे सर्वांचेच गुरुवर्य सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरजी आव्हाड सर यांचं प्रमुख विषय असलेलं म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDचा प्रारूप विकास आराखडा, आरक्षण आणि झोनिंग या विषयावर सरांचं आता लेक्चर होत आहे. तरी मी सरांना विनंती करतो की आपण या विषयावर मार्गदर्शन करावं. सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकरजी आव्हाड सर. सन्माननीय व्यासपीठ, पुणे जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश माननीय देशमुख साहेब, व्यासपीठावर विराजमान असलेले
हिंजवडी ग्राम पंचायती ग्राम सरपंच आणि उपसरपंच तसेच माझे वकील मित्र मुळशी तालुक्याच्या वकील संघटनेचे अध्यक्ष तसेच आमचे सन्मित्र प्रवीणजी आणि पांडुरंगजी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण व त्याची कार्यप्रणाली आरक्षणे व झोनिंग या संबंधात संवाद करताना मला खरोखरच आनंद होत आहे, त्यात थोडंसं दुःखही आहे। ते दुःख मी नंतर तुम्हाला सांगणार आहे की हा विषय किती गंभीर आहे आणि तो सरकारी पातळीवरती किती सहजपणे किंवा किती लाईटली तो घेतला गेलेला आहे। हा जो विकास प्रारूप आराखडा आहे त्या संबंधाने सुरुवात करताना आपण असं बघूया की काय असतो हा प्रारूप विकास आराखडा आणि कशासाठी हा विकास आराखडा करायचा असतो। मित्रांनो, भारतभूमीला नगर नियोजन हा काही नवीन मुद्दा नाही। हजारो वर्षापूर्वी मोहनजोदडो आणि हरप्पा या गावांच्यामध्ये जेव्हा उत्खनन झालेलं आहे तेव्हा दिसून आलेलं आहे की भारतामध्ये नगर नियोजनाच्या पद्धती या जगात सर्वात प्रगतिशील अशा होत्या। आजही जेव्हा या दोन नगरांचं उत्खनन झालेलं आहे आणि त्याची पुस्तकं जर आपण पाहिली तर आत्ता ज्या अगदी ज्याला आपण अल्ट्रा मॉडर्न पद्धती म्हणतो अशा पद्धतीचं नियोजन तेव्हाच्या भारताच्या अशा स्थापत्य कलेमध्ये होतं हे कागदोपत्री आणि पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे। मात्र मधल्या काळामध्ये ही कला थोडी विसरली गेलेली होती आणि ती ब्रिटिशांनी 1915 साली प्रथम पुन्हा भारतामध्ये आणली। मुंबई शहराचं नगर नियोजन करण्यासाठी ब्रिटिशांनी 1915 साली प्रथम एक कायदा निर्माण केला, बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ॲक्ट 1915। 1915 या टाऊन प्लॅनिंगनं जे नगर नियोजन केलेलं आहे ते नगर नियोजन मित्रांनो 100 वर्षानंतर सुद्धा लागू होतं आहे। काही लाख वस्तीसाठी केलेलं हे मुंबईचं नगर नियोजन आता काही कोटी लोकांनाही पुरतं आहे। याच्यातच नियोजनाची गरज आपल्याला कळाली पाहिजे। म्हणजेच आपण जर का या सभागृहात इथे आल्यानंतर या तुमच्या गावाचं आता जे महानगर होणार आहे किंवा झालं आहे याचं 100 वर्षांनी काय होईल याचा जर विचार केला तर जसं मुंबईचं झालं तसं, म्हणजेच थोडक्यात काही वर्षानंतर तुमचं हे गाव खरंच मुंबईसारखं महानगर तर होणार नाही ना, आणि झालं तर मग काय सुविधा असल्या पाहिजेत। मग या दृष्टीनं हा जो नुकताच प्रारूप विकास आराखडा आलेला आहे त्याला आपण हरकतीही घेतलेल्या आहेत। मात्र हा प्रारूप विकास आराखडा कुठून आला याची आपण 5 ते 10 मिनिटातच चर्चा करूया। हा जो कायदा होता बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ॲक्ट हा सुमारे 50 वर्ष लागू होता। भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई प्रांतासाठी आणखी एक कायदा करण्यात आला, तो म्हणजे बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ॲक्ट 1954। 1954 साली आणखी एक कायदा आला। या कायद्याची क्लिष्टता आणि कलमाचं काठिण्य आज मी दूर ठेवणार आहे, त्यात तुम्हाला गुंतवणार नाही, त्यातला सोपेपणा आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या पुढच्या पिढ्या आता कशा अडकल्या जाणार आहेत याचीही आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यातून कसं सुटायचं त्याचीही आपण चर्चा करणार आहोत। पण ही चर्चा करताना हा जो बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ॲक्ट 1954 होता हा स्वातंत्र्यानंतर येऊनही त्यात बऱ्याच चुका किंवा गफलती राहून गेलेल्या होत्या आणि म्हणून 1966 साली महाराष्ट्र प्रांतामध्ये द महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग रिजनल अँड टाऊन प्लॅनिंग ॲक्ट 1966 म्हणजे 1966 सालचा असा कायदा करण्यात आला। आज आपण तोच कायदा वापरत आहोत। 1966 सालचा MRTP ॲक्ट किंवा महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लॅनिंग ॲक्ट हा सध्या प्रचलित असलेला कायदा आहे। या कायद्याखाली दुरुस्ती करून कलम 42 अन्वये या PMRDA ची स्थापना करण्यात आलेली आहे। PMRDA म्हणजे पुणे महानगर क्षेत्र प्रदेश विकास प्राधिकरण। हे जे प्राधिकरण निर्मिती केलेली आहे त्याला कधीकधी स्पेशल एजन्सी असं म्हटलं जातं किंवा स्पेशल टाऊन प्लॅनिंग एजन्सी असंही म्हटलं जातं। तर
अशा ह्या एजन्सीकडे हे काम सोपवलं आणि त्यांनी काय केलं, त्यांनी काही महिन्याच्या अवधीमध्ये 9 तालुके त्यातले 4 तालुके पूर्णपणे, हवेली, मुळशी, मावळ हे पूर्णपणे आणि बाकीचे राहिलेले 5 तालुके हे भागशः, म्हणजे 9 तालुके पुणे जिल्ह्यातले आणि 814 गावं आणि सुमारे 7000 चौरस किलोमीटर क्षेत्र, 7000 चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे मित्रांनो काही कोटी एकर जमीन, म्हणजे थोडक्यात ह्या PMRDA ने हा जो प्रारूप विकास आराखडा निर्माण केलेला आहे त्याची व्याप्ती ही तशी पाहिली तर भारतात ही प्रथमच निर्माण झालेली असावी, महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरही अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रकारचं नगर नियोजन प्रथमच होत आहे. मग मुद्दा निर्माण होतो की जर का तुम्ही 9 तालुक्यातील 814 गावातील आणि सुमारे 7000 चौरस किलोमीटर भागाचं नियोजन करत असाल तर आम्ही त्याचं बरोबर नियोजन केलं आहे काय? आम्ही त्याचं नियोजन करताना काही प्रमुख गोष्टी ज्याला बेसिक नॉर्म्स म्हणतात ते आपण पाळले आहेत काय, हे करताना कसं केलं आहे? आणि त्यांनी ह्या PMRDA ने 2 ग्रंथ पब्लिश केलेले आहेत, प्रसिद्ध केलेले आहेत. आम्ही कशा प्रकारचं प्लॅनिंग करणार आहोत, आम्ही कशा प्रकारचं नियोजन करणार आहोत यासाठी त्यांनी 2 ग्रंथ पब्लिश केलेत. आणि पहिल्या ग्रंथात त्यांनी सांगितलंय की नगर नियोजन हे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे फसलेलं आहे. या PMRDA ने स्वतः कबूल केलेलं आहे की PCMC आणि PMC या क्षेत्रामध्ये आमचं हे जे नगर नियोजन होतं हे पूर्णपणे फसलेलं आहे. जर का या 2 महानगरामध्ये असं नगर नियोजन जर का फसलेलं असेल तर मग आता तुम्ही त्यापेक्षा कितीतरी मोठा क्षेत्र किंवा एरिया कव्हर करत असताना मग काळजी घेतली आहे काय? काय काळजी घ्यायला पाहिजे होती आणि ती घेतली आहे किंवा नाही हे 2 वेळी तुम्हाला सांगतो. यांनी ह्या 7000 चौरस किलोमीटर 9 तालुक्याची पाहणी करताना कशी पाहणी करणं आवश्यक होतं, ती पाहणी करताना त्या संस्थेचे अधिकारी कर्मचारी यांनी गावोगाव येऊन प्रत्यक्ष मोजण्या करून किंवा प्रत्यक्ष त्या जागेचा सध्याचा काय वापर आहे ज्याला एक्झिस्टिंग लँड यूज असं म्हणतात तो पाहणं अपेक्षित आहे. जोपर्यंत प्रत्येक जमिनीचा सध्याचा काय वापर आहे हे ठरत नाही तोपर्यंत नगर नियोजन होणारच नाही. मग जर का हा जर का इतका मुख्य मुद्दा असेल तर मग आपण विचार करूया की ह्यांनी केला कायचा अभ्यास. आणि त्यांच्याच पुस्तकात ते सांगतात की आम्ही काय अभ्यास केलेला आहे ते सांगतात, ते सांगतात आम्ही हा सर्व अभ्यास हवेतून केलेला आहे. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो हवेतून केलेला आहे. थोडक्यात ही सगळी चित्र ही सॅटेलाइट माध्यमातून किंवा ड्रोन माध्यमातून घेतलेली आहेत. मग त्यांनी घेतली ड्रोनच्या माध्यमातून. कोणीतरी असं म्हणेन, आताच आमचे मित्र पांडुरावजी म्हणाले की आता डिजिटलायझेशनचं युग आहे. मग जर का डिजिटलायझेशनचं युग असेल, तांत्रिक युग असेल, मग हवेतून चित्र घेतली तर काय बिघडलं? घेण्यात काय चित्र आमचं त्याच्याला पण हरकत नाही, ते तरी नीट घ्यावीत ना. जर का अशी चित्र घेतली असतील तर त्यांनी काय सांगितलंय, ते आम्ही चित्र तिथून घेतलीत आणि नकाशे कुठून घेतले? आम्ही ते रेव्हेन्यू खात्याकडनं घेतले. रेव्हेन्यू खात्याचे नकाशे आणि यांनी चित्र काढले ते चित्र एकमेकावरती सुपरइम्पोज केले, एकमेकावरती छापले गेले आणि हे छापताना काय बदल झाले मित्रांनो? एक दोरी जर का इकडं तिकडं झालं तर 100-200 एकर इकडं तिकडे होतात. आणि जर का तुम्ही हे प्रत्यक्षातले नकाशे आणि हवेतून काढलेले नकाशे जर का नीट मॅच केले नाहीत तर काय होईल? काय होईल तर पुण्यातल्या सकाळच्या पहिल्या पानावरती 8 दिवस रोज बातमी येत होती, पुण्यातल्या टेकड्या सरकल्या. पुण्यातल्या टेकड्या सरकल्या म्हणजे काय? प्रत्यक्ष नकाशे वेगळे, यांनी काढलेले नकाशे वेगळे आणि प्रत्यक्षातल्या टेकड्या वेगळ्या ठिकाणी आणि ह्यांच्या टेकड्या वेगळ्या ठिकाणी. म्हणजेच थोडक्यात प्रथम गाशे मक्षिका पाहत म्हणतात तसं PMRDA ला सुरुवातीलाच इतका मोठा झटका आणि फटका बसला की त्यांनी केलेल्या नगर नियोजनातल्या चुका प्रथम दर्शनीच दिसून आल्या. मित्रांनो, मी एका कार्यक्रमासाठी शिरूरला गेलो होतो. मी याची पुणे जिल्हाभर स्वखर्चानं जागृती केलेली आहे. तो करण्याचा उद्देश म्हणजे कुणाच्या तरी वरती उपकार करणे असा बिलकुल नव्हता.
मी स्वतः एक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे किंवा शेतकरी असल्यामुळे मला पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या अन्यायाविषयी खूप तळमळ होती. मी पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक सगळ्या गावात जाऊन सभा घेतल्या. सगळ्यात मोठी सभा वडगाव मावळा झालेली होती. सुमारे 1000 ते 1500 लोक त्या सभेला हजर होते. आणि जेव्हा मी शिरूरला सभा घेतली साहेब तेव्हा तिथले आमदार साहेब हजर होते. तेही आमचे विद्यार्थी मित्र असल्यामुळे ते म्हणले सर मी समोरून ऐकतो. हे सगळं झाल्यावर मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणलं साहेब माझं बरोबर होतं का हो सांगणं, यांच्या चुका झाल्यात का हो, तुम्ही तर आता सरकारी पक्षाचे आहात. त्यांनी मला एकाच वाक्यात सांगितलं, त्यांनी सांगितलं की सर आता काय सांगायचं आहे, माझी स्वतःची शुगर फॅक्टरी आहे, त्यांचा मोठा साखर कारखाना आहे, आणि म्हटले ह्या नकाशामध्ये त्याच्यावरच आरक्षण दाखवलं. म्हणजे थोडक्यात आमदार साहेबांच्या चालू असलेल्या साखर कारखान्यावर जर का आरक्षण दाखवलं असेल मित्रांनो आपल्या साध्या शेतकऱ्यांचं काय. आणि अशा प्रकारच्या या प्राधिकरणामध्ये हा जो सावळा गोंधळ चाललेला आहे त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. काय करायचं आहे तर त्या संबंधाने आपण काय करू शकतो, आणि काय करू शकतो तर जे आमच्या वयोवृद्ध बंधू भगिनींनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी तुमच्या ह्या तरुण पिढीसाठी ठेवलेल्या आहेत, तरुण पिढीचं हे मोठं कर्तव्य आहे की पूर्वजांनी जे करून ठेवले ते मी ते नीट सांभाळलं पाहिजे. आणि जर का आता सांभाळलं नाही तर आता होणारा प्लॅन हा 2021 ते 2041 पर्यंत राहणार आहे. जर का तो बदल आला आणि तुम्ही तो दुरुस्त करून घेतला नाही तर ही चूक आता 20 किंवा 21 वर्ष अंमलात राहील. तुमची एक पिढी संपली. तुमच्या आसपासचे लोक सगळं विकसन करतील, आसपासचे लोक त्यांच्या मिळकतीचा विनियोग आणि उपभोग घेत राहतील, तुम्हाला मात्र या तांत्रिक कारणास्तव त्याचा उपभोग घेता येणार नाही. कोण जागरूक पाहिजे? वडिलांना तुमच्यासाठी सांभाळून ठेवलंय, तरुण मुलांना जागरूक झालं पाहिजे, आणि ह्या गोष्टीचा बरोबर पाठपुरावा करून आपली आरक्षणं कशी कमी होतील हे बघितलं पाहिजे. नसेल तर मग तुम्हाला त्या वाडवडिलांची जमीन किंवा मिळकत घेण्याचा हक्क नाही असं मला म्हणावं लागेल. अशा प्रकारे जेव्हा असा प्लॅन प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आपण त्याला हरकती पण नोंदवल्या. ती हरकत शासनानं 15 दिवस वाढून पण दिली आणि लवकरच त्याच्या सुनावण्या पण होणार आहेत. अशा सुनावण्याच्या वेळी आपण सर्वांनी दक्ष असलं पाहिजे, आपली प्रकरणं तिथे ठामपणे सांगितली पाहिजेत आणि आपण आपली बाजू तिथे व्यवस्थितपणे मांडली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक अर्जही करता येतो की मला माझ्या वकील आणि आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून माझी बाजू मांडायची आहे, आणि जर का अशी संधी मिळाली नाही तर पुन्हा आपल्याला त्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाता येतं किंवा जाता येऊ शकतं. यासाठी आपण दक्ष असलो पाहिजेत. जर का आता तुमच्यापैकी ज्या शेतकरी बंधू भगिनींनी जर का याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याची शिक्षा म्हणजे पुढच्या पिढीचे 20 वर्ष काहीही होणार नाही. जे जागरूक आहेत, जे स्वतः जागरूक राहून ही गोष्ट भांडत आहेत, ते त्याच्यातून बाहेर पडतील. तुम्ही मात्र तिथेच राहाल आणि 20 वर्ष एक पिढी तुमची गारद होईल. यासाठी एक 3-4 मुद्दे आपल्या गावापुरती चर्चेला घेऊया. खरे पाहता ह्या विकास प्राधिकरणाच्या नकाशामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्याकडे आपण जायला नको, आपल्या गावाकडे येऊया. आपल्या गावाचे काय मुद्दे आहेत आणि आपल्या गावाच्या मुद्द्यांच्यापैकी एक सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम्स. तुमच्या गावापैकी मोठ्या क्षेत्रावरती टाउन प्लॅनिंग स्कीमचं आरक्षण दाखवलेलं आहे. काय असते टाउन प्लॅनिंग स्कीम? असावी का टाउन प्लॅनिंग स्कीम का नसावी? मी सगळ्यात आधी जेव्हा मुळशी तालुक्यामध्ये एक लेक्चर अरेंज केलं होतं असेच तिथल्या भूमिपुत्रांनी, आणि त्याला मी गेलो होतो. तिथे तुमच्या गावचे वसंतरावजी तिथे आलेले होते आणि त्यांनी मला ती सभा संपल्यानंतर एक प्रश्न विचारला, साहेब म्हणे तुम्ही इथे 20-25 मुद्द्यावरती सांगितलंय, आमच्या गावात एकच सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, एकच मुख्य मुद्दा आहे, आणि तो मुख्य मुद्दा म्हणजे टाउन प्लॅनिंगची योजना. आम्ही त्याला हो म्हणावं का नाही म्हणावं? मी त्यांना ते उत्तर दिलं. ते उत्तर देताना मी तुमच्या मान माळून घ्यायचंच त्यांना उदाहरण दिलं. परंतु त्यानंतर मी घरी जाऊन थोडासा जास्त अभ्यास केला. वकिलाला सवय असते की आपली चूक कशी सुधारायची, आणि मग गुजरात मॉडेलचा एक मी अभ्यास केला. अशाच प्रकारच्या टाउन प्लॅनिंगच्या योजना गुजरातमध्ये राबवलेल्या आहेत आणि भारतामधलं एक यशस्वी उदाहरण त्या गुजरात प्रांताचं दिलं जातं. हे झाल्यानंतर 8-8 दिवसांनी माझ्याकडे फुरसुंगीचे तरुण मंडळी आली, 20-21 लोक माझ्याकडे आले, आणि त्यात सगळ्या तरुण मुलांनी सांगितलं सर आम्ही सगळे मित्र आहोत, पण हे 10 लोक वेगळ्या विचारायचे आहेत,
हे दहा लोक वेगळ्या विचारायचे आहेत. हे दहा लोक म्हणतात की फुरसुंगीमध्ये आपल्याला काय पाहिजे, टाउन प्लॅनिंग स्कीम पाहिजे. हे आमचे दहा मित्र म्हणतात की आमच्या गावामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम नको, आता तुम्ही सांगा आम्ही असावी का नसावी. म्हणजे थोडक्यात हा तुमचा एकट्याचा प्रश्न आहे का, नाही. हा ज्या ज्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीम अशा प्रकारचं आरक्षण टाकलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट आता उपस्थित होणार आहे. मग टाउन प्लॅनिंग स्कीम असावी किंवा नसावी, तुमच्या गावात टाउन प्लॅनिंग स्कीम व्हावी किंवा न व्हावी. आणि तसं जर का पाहिलं तर माझं प्रामाणिक असं मत आहे टाउन प्लॅनिंग स्कीम व्हावी, परंतु त्याच्यासमोर कॉमा ठेवूया, तिथे फुलस्टॉप नको. टाउन प्लॅनिंग स्कीम व्हावी इथं फुलस्टॉप नको, कॉमा. मात्र या बाबतीत शासनानं एक लिमिट ठरवलं पाहिजे, वेळेची मर्यादा ठरवली पाहिजे, आम्ही इतक्या दिवसामध्ये ती टाउन प्लॅनिंगची स्कीम पूर्ण करू. काय असते टाउन प्लॅनिंगची स्कीम, आता आपल्या गावामध्ये चर्चा होऊन त्याचा काथ्याकूट झालेला असणार आहे. काय असते टाउन प्लॅनिंगची स्कीम म्हणजे, तर सरकार PMRDAच्या माध्यमातून उदाहरणार्थ तुमची एक एकर जमीन घेणार. जर का तुमची एक एकर जमीन घेतली, सर्व लोकांच्या जमिनी घेतल्या जाणार आणि एक एकराच्या बदल्यात तुम्हाला अर्धा एकर जागा पूर्ण डेव्हलप करून दिली जाणार. 100 फुटाच्या ऐवजी तुम्हाला 50 फूट जागा पूर्ण डेव्हलप करून दिली जाणार आणि त्याच्यावरती 50 फुटावरती तुम्हाला 100 फुटाचा FSI वापरता येणार. अर्ध्या एकरावरती तुम्हाला एक एकराचे पोटेन्शियल वापरता येतात. पण तुमच्या ताब्यात क्षेत्र किती येणार, अर्धा एकर. मग माझं एक एकरापैकी अर्धा एकर मी त्यांना फुकट द्यायचं, त्याच्या बदल्यात ते मला अर्धा एकर क्षेत्र माझं जे होतं त्याच्यावरती पुन्हा पूर्ण पोटेन्शियल म्हणजे 100 फुटाचा किंवा एक एकराचा FSI वापरायला परवानगी देणार. ही त्याची बेसिक गोष्ट. त्याच्या बदल्यात मला काय मिळणार, एक एकरावरती मी एक एकराचं बांधत होतो, मग आता अर्ध्या एकरावरती मी परत एक एकराचं बांधतोय, काय माझा फायदा झाला. तर त्या एरियामध्ये तो एरिया समृद्ध होण्यासाठी, त्याचं विकसन योग्य पद्धतीनं होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, रस्ते पाहिजेत, बागा पाहिजेत, अम्युनिटी स्पेसेस पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी आता शासन किंवा PMRDA त्यांच्या खर्चानं करून देणार. म्हणजे थोडक्यात माझ्या जागेची अर्धी जागा घेणार, मला पूर्ण जागेचा बांधायचा मोबदला मिळणार, मला बांधता येणार आणि ते त्यांच्या खर्चानं हे सगळे रस्ते असतील, अम्युनिटी स्पेसेस असतील, बागा असतील, हे सगळं विकसित करून देणार. मग जर का मी एकट्यानं माझं बांधकाम करायचं ठरवलं तर ते होताना तुमच्याकडे समजा 500 एकर क्षेत्र असेल, एकट्यानं बांधायचं ठरवलं 10-20 वर्षे जातील, नगर नियोजन नीट होणार नाही. पण जर का त्यांनी तुमच्याकडून हे सगळं क्षेत्र घेतलं आणि जर का ते व्यवस्थितपणे डेव्हलप केलं, रस्ते केले, नगर नियोजन केलं आणि तुम्हाला पूर्ण फुल्ली डेव्हलप्ड प्लॉट दिला, तर योग्य नाही का? योग्य आहे, पण हे अर्ध योग्य आहे, हे अर्धच योग्य आहे. आणि एवढेच गाजर ते आपल्याला दाखवतात. काय दाखवतात, हे बघा एवढं सगळं मिळणार आहे, मग का नाही तुम्ही लोक आम्हाला सहकार्य करत आणि हो म्हणत का नाहीत. या ना फॉरवर्ड, यू कम फॉरवर्ड, पुढे या आणि सांगा आम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम योजना राबवायची आहे. त्या ठिकाणी अर्ध्याचं आपलं राहिलेलं वाक्य आपण पूर्ण करूया. ते तुमचं आर्ग्युमेंट असलं पाहिजे, तो तुमचा युक्तिवाद असला पाहिजे. काय युक्तिवाद तुमच्या नागरिकांनी केला पाहिजे, आम्हाला मान्य आहे तुमचं टाउन प्लॅनिंग स्कीम किती दिवसात करणार. आपल्याला माहिती आहे तुमच्या शेजारच्याच बांधाला बांधला असलेल्या मान माळुंग्यामध्ये योजना सुरू झाली. 2015 PMRDA स्थापन झालं, 2016 किंवा 2017 तिथे TPG स्कीम मंजूर झाली. ती स्कीम मंजूर झाल्यानंतर काय झालं, 18, 19, 20, 21 चार वर्ष गेले. काय झालं चार वर्षात, चार वर्षामध्ये इकडची वीट तिकडं झालेली नाही, काहीही प्रगती झालेली नाही. किती वर्षात करावी ती प्रगती, कुठंच काही लिहिलेलं नाही. मग कुठंच काही लिहिलं नसेल, मग ह्यांनी पुढचे 20 वर्ष काहीच केलं नाही तर चालेल का? मग तुम्हाला आज तुमचं विकसन करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्लॉट डेव्हलप करता येत नाही आणि सरकारकडे गेलात तर PMRDA सांगतं हो काय काळजी करू नका, आपण करू ना स्कीम, पण कधी करणार याचं नियोजन नाही. आपण काय अट्टहास धरला पाहिजे की आम्ही या टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी तयार आहोत, मात्र तुम्ही त्यासाठी आजपासून ज्या दिवशी आरक्षण नक्की होईल त्या दिवसापासून 1, 2 किंवा 3 वर्षाची वेळ घाला आणि तितक्या वर्षामध्ये आमच्या ताब्यामध्ये फुल्ली डेव्हलप्ड प्लॉट द्या, रस्ते करा, बागा करा, अम्युनिटी स्पेसेस डेव्हलप करा, थिएटर्स करा आणि आम्हाला आमचा प्लॉट फुल्ली डेव्हलप करून आमच्या ताब्यात द्या.
जर का असं दोन किंवा तीन वर्षाचा नगर नियोजनाचा वेळ नक्की करण्यात आला तर मला असं वाटतं स्वतःला की टाउन प्लॅनिंग योजना ही यशस्वी होण्यासारखी असते. पण त्यांनी कबूल केलं की देऊ दोन वर्षामध्ये, आपल्याला सरकारी खाक्याचा अनुभव आहेच, नाही दिलं दोन वर्षात तर पुन्हा आपण कोर्ट कचेरी, पुन्हा वकील आणि पुन्हा हायकोर्ट. नाही, तिसरं वाक्य आपण एका वाक्य, त्यांचं एकच वाक्य होतं की नगर नियोजनासाठी टाउन प्लॅनिंगची योजना. आपण काय केलं, नगर नियोजनासाठी टाउन प्लॅनिंगची योजना आम्हाला मान्य आहे, पण केव्हा, जर टाइम लिमिट घालून दिलं तर. आणि आणखी एक वाक्य पाहिजे, काय वाक्य पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे, की जर या विहित मुदतीमध्ये, या टाइम फ्रेममध्ये जर का तुम्ही हे काम केलं नाही तर आरक्षण आपोआप रद्द होईल. म्हणजे आपल्याला कोर्टात जाण्याच्या ऐवजी आता कोणीच कोर्टात जायला नको. जर का असे तीन वाक्य एकत्र वाचली तरच आणि तरच फक्त अशा टाउन प्लॅनिंगची स्कीम तयार होत असते, नाहीतर काय होतं, मान माळुंगे होत असतं. का बरं मान माळुंगे? तुम्ही म्हणाल आपण तेच का उदाहरण घ्यायचं. दोनच दिवसापूर्वीच्या पेपरमध्ये आणखी एक बातमी आली, दोन दिवसापूर्वीच्या पेपरमध्ये आणखी एक बातमी आली, त्याचं कटिंग मी आता तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो आहे, आपण बहुतेकांनी वाचलं असेल. काय बातमी आली, मान माळुंगेचे नकाशे तयार झालेले होते, मान माळुंगेचे नकाशे तयार झालेले होते, एवढंच कशाला लोकांना त्या अर्ध्या क्षेत्राबद्दलची सनद तयार केलेली होती, सिटी सर्व्हेचे उतारेही तयार केलेले होते, आणि आता काय केलं त्यांनी, त्यांनी असं ठरवलं की पुन्हा नकाशे तयार करायचेत. म्हणजे चार वर्षांनी काय मिळालं तर एकच वाक्य ठरलं, आता पुन्हा नकाशे तयार करूया. आणि काय कारण दिलं तर, त्यांनी असं कारण दिलं जसं वसंतरावजी म्हणाले तसं त्यांनी कारण सांगितलं त्या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये. अरे आमची ती पूररेषा लक्षात घ्यायचं राहून गेलं होतं, ती जी पूररेषा इरिगेशन डिपार्टमेंट आखत असतं ते, हे तयार करताना आम्ही लक्षातच घेतलं नाही म्हणे. म्हणजे जर का शासनाचे हे दोन हात, इरिगेशन डिपार्टमेंट कोणाचं, शासनाचं, PMRDA कोणाचं, शासनाचं, आणि हे जर का दोन हात एकत्र काम करत नसतील मग कसं नगर नियोजन होणार. आणि म्हणून जोपर्यंत ही तीन वाक्य एकत्र येणार नाहीत तोपर्यंत गुजरात पॅटर्नच्या बेसचं किंवा तशा प्रकारचं नगर नियोजन होणार नाही आणि टाउन प्लॅनिंग स्कीम यशस्वी होणार नाही. म्हणजे जर का तुम्ही मंडळी किंवा तुमच्यातले कर्ते मंडळी जेव्हा PMRDA तुम्हाला हेरिंगची संधी मिळेल, वकील मिळतील किंवा न मिळतील, वकिलाला येऊ देतील किंवा न येऊ देतील, तुम्हालाच ते कळालं पाहिजे. आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला, अरे तुम्ही सगळे मोरके किंवा कारभारी मंडळी आलात ना, काय करायचं तुमच्या गावचं, काय सांगाल, काय सांगायला पाहिजे, नको नको म्हटलं तर ते तुम्हाला सगळं सांगतील. अरे तुम्हाला टाउन प्लॅनिंग नको का, तुम्हाला सुधारणा नकोत का, तुम्हाला अद्ययावत गाव करून नको का, मग पाहिजे आम्हाला. पण ते पाहिजे असताना आपण आपल्या वतीनं दोन वाक्य सांगणारी मंडळी बरोबर ठेवली पाहिजेत. आम्हाला हवं आहे, पण हे हवं आहे असताना काय पाहिजे, त्याला त्यासोबत तुम्ही टाइम लिमिट घाला, आणि जर का त्या टाइम लिमिटमध्ये हे झालं नाही तर आमची आरक्षण आपोआप रद्द होतील असं घालताय का, आम्ही मान्य करतो. मग हे झालं पहिलं आर्ग्युमेंट, हे पहिला आपला युक्तिवाद झाला. दुसरा युक्तिवाद काय असावा, की माझी तुम्ही एक एकर जागा घेणार, त्याच्यातली अर्धा एकर मला ठेवणारच आहात, आणि अर्धा एकर तुम्ही कशाला वापरणार, रस्त्याला वापरणार, ओपन स्पेससाठी वापरणार, आणि राहिलेली जागा तुमच्या स्वतःकडे राहणार. इथे तुमच्यातली मुरब्बी मंडळी राजकीय पातळीवरती त्यांच्याशी पुन्हा युक्तिवाद करू शकता, त्या एक एकरापैकी अर्धा एकर न देता 100 फुटापैकी 50 फूट न देता आम्हाला 60 फूट द्या. तुम्हाला काही इथे नफा कमावायचा का? थोडक्यात हे आपलं वेलफेअर स्टेट आहे, सार्वजनिक हितासाठी कार्य करणारं हे राज्य आहे. मग अशा प्रकारच्या वेलफेअर स्टेटमध्ये काय असलं पाहिजे, नफेखोरी नको. 100 फुटापैकी इतकेच फूट घ्या की तुमचा खर्च भागेल, आणि तुमचा खर्च भागेल तेवढे फूट घ्या, आणि मला ह्या 50 ऐवजी आणखी 60 फूट द्या, 65 फूट द्या, अशा प्रकारचं निगोशिएशन करण्याची पॉवर किंवा संधी तुमच्यात असली पाहिजे. हे दोन प्रकारच्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारचं टाउन प्लॅनिंग व्हावं का, व्हावं का, व्हावं अशा पद्धतीने व्हावं. तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की टाईम लिमिटचं कुठून तुम्ही हे मुद्दा मध्ये आणलाय. त्या टाईम लिमिटचा मुद्दा यासाठी मध्ये आणलेला आहे की या कायद्यामध्ये जो MRTP Act 1966 जो आहे त्या 66 कायद्यामध्ये एक कलम आहे, कलम 127. ते कलम 127 असं सांगतं की जर का अशा आरक्षणानं कोणाची जागा बाधित होत असेल आणि ती जर का जागा 10 वर्ष, जर का ती जागा 10 वर्ष त्यांनी अक्वायर केली नाही, मग तुम्हाला एक हक्क प्राप्त होतो. शासनाला एखाद्या
आरक्षित जागेवरती कोणची कृती करायची का करायचं नाही यासाठी विचार करायला किती वेळ दिलेला असतो? शासन रूपी कुंभकर्ण 10 वर्षानंतर जागा होतो, त्यांना विचार करायला 10 वर्ष दिलेली असतात. एखाद्याची जागा घ्यायची का घ्यायची नाही हे किती वर्षांनी ठरणार? 10 वर्ष. जर का तुम्ही 4थ्या 5व्या वर्षी गेलात ते म्हणतात थांब अजून वेळ आहे आम्हाला, आणि गेला तुम्ही 10 वर्षानंतर आणि विचारलं की काय करणार आहात तुम्ही, तर ते म्हणतात एक नोटीस पाठवा. मग आपण पुन्हा वकिलाकडे जायचं, आपल्या जागेवरचं आरक्षणासाठी तुम्ही लवकर घ्या म्हणण्यासाठी एक नोटीस पाठवायची. आणि काय नोटीस पाठवायची? माझ्या जागेवरती आरक्षण आहे, एक तर घेऊन टाका आणि मला माझा मोबदला देऊन टाका. आय एम रेडी फॉर दॅट, मी तयार आहे. तरी पण ते म्हणतात 2 वर्ष थांबा. त्या कायद्यामध्ये जी नोटीस द्यायची असते तो शासनाला विचार करायला पुन्हा त्याला जागृत अवस्थेत आणण्यासाठी 2 वर्षाची मुदत दिलेली असते. म्हणजे एखाद्या जमिनी संबंधानं जर का मला उच्च न्यायालयात किंवा हायकोर्टात जायचं असलं तर किती काळ जातो? पहिले 10 वर्ष काहीच करायचं नाही, पुढचे 2 वर्ष नोटिसीचा पिरियड आणि पुढचा आमचा राहिलेला कोर्टाचा पिरियड. आणि मग जर का असे जर का वर्षानुवर्ष कोर्टात जाणार असतील मग मला सांगा तुमची जी जमीन आहे तुमची जी शेती आहे ती गुंतून नाही का राहिली? त्याचा विनियोग किंवा उपयोग हा गुंतून राहिला, तो काही फ्री यूज किंवा फ्री युटिलिटी राहिली नाही. आणि म्हणून तुम्ही जागरूक असलं पाहिजे, आपण आत्ताच आपल्या ह्या गोष्टींच्या विषयी जागरूक असलं पाहिजे. काही लोक असंही विचारतात, काही ठिकाणी विचारण्यात आलं, सर आरक्षण आणि झोनिंगमध्ये काय फरक असतो? काही ठिकाणी झोन म्हणतात आणि काही ठिकाणी आरक्षण असं म्हणतात. यातला सूक्ष्म भेद म्हणजे एक वाक्यात सांगण्याचा त्यातला फरक असा, जेव्हा जेव्हा आरक्षण असतं जेव्हा जेव्हा आरक्षण असतं तेव्हा ती जागा PMRDA किंवा सरकार हे संपादित करत असतं, अधिगृहित करत असतं, ॲक्वायर करत असतं. म्हणजे आरक्षण म्हटलं की ॲक्विजिशन, आणि झोनिंग म्हटल्यावर झोनिंग म्हटलं की ॲक्विजिशन होणार नाही. झोनिंगला ॲक्विजिशन नाही, झोनिंगला संपादन नाही, तुमचं तुम्हीच विकसित करा, फक्त त्या कारणासाठी विकसित करा, त्याला म्हणायचं झोनिंग. आरक्षण असलं की तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार, झोनिंग असलं तुमचं तुम्ही करा त्या कारणास्तव करा. ह्या दोघांच्या मधला फरक. जर आरक्षण असेल तर पुढे काय घडतं? जर का एखादी जागा आरक्षित केली आणि शासनानं ती घ्यायची ठरवली, काय घडणार आहे पुढे? काय तुम्हाला मिळालं पाहिजे? काय धोका आहे तिथे? आणि जेव्हा असं असतं तेव्हा जर का एखाद्याची जागा आरक्षित करण्यात आली तर ती पुढे संपादन करावी लागते, ती ॲक्वायर करावी लागते, त्याचं लँड ॲक्विजिशन करावं लागतं. आणि जेव्हा त्याचं लँड ॲक्विजिशन होतं तेव्हा तुम्हाला काय मिळणार? फुकट नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काय मिळणार? तर मोबदला किंवा नुकसान भरपाई मिळणार. त्याला म्हणतात कॉम्पेन्सेशन. म्हणजे थोडक्यात लँड ॲक्विजिशनच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला तुमची जागा अधिगृहित झाल्यानंतर काय मिळतो? तर आर्थिक मोबदला मिळतो. किती मिळायला पाहिजे? ब्रिटिश कालीन 1894 सालचा एक कायदा होता, तो 2013 साली बदलण्यात आलेला आहे. आणि 2013 साली फेअर कॉम्पेन्सेशन ॲक्ट नावाचा कायदा आला. कोणत्याही जागेचं अधिग्रहण घेतल्याबद्दल, कोणची जागा ॲक्वायर केल्याबद्दल तुम्हाला रास्त मोबदला मिळाला पाहिजे, योग्य आणि न्याय्य मोबदला मिळाला पाहिजे. किती असावा तो? आणि त्यासाठी एक सूत्र ठरवलंय की तुम्हाला त्या जागेच्या बाजारभावाच्या कमीत कमी दुप्पट तर मिळालंच पाहिजे. जिथे माझी जागा आहे त्या जागेच्या शेजारी किंवा आसपास जो बाजारभाव असेल, जे बाजार मूल्य असेल, त्याच्या दुप्पट मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. काही ठिकाणी ती 4पटीपर्यंत पण वाढवता येते. म्हणजेच थोडक्यात जर का कोणत्याही कारणामुळे एखादी जमीन अधिगृहित झाली, एखादी जमीन ॲक्वायर झाली, तरीही ते शेतकऱ्याला परवडण्यासारखं असतं, कारण 100 रुपयाच्या जागेबद्दल त्याला कमीत कमी 200 रुपये मिळणार असतात. पण पुन्हा PMRDAने जो हा खेळ केलेला आहे त्याच्यामध्ये इथे पुन्हा आणखी एक मेख मारून ठेवलेली आहे. तुम्हाला आम्ही मोबदला देऊ, पण कशा प्रकारचा मोबदला देऊ? त्यांनी त्यात सांगितलंय आम्ही तुम्हाला FSI किंवा TDR देऊ म्हणाले. म्हणजे तुमची जागा घेणार, तुम्हाला नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात देणार नाही. ती कशात देणार मग? ती तुम्हाला देणार FSI किंवा TDR. म्हणजे थोडक्यात तुम्हाला बांधकाम करता येण्यासारखं क्षेत्र असेल, तुम्ही हे कुठं पण नेऊन बांधा, हे तुम्हाला आम्ही हक्क देत आहोत. शेतकऱ्याला पैसे मिळण्यासाठी पुन्हा कोर्टात जावं लागणार आहे.
थोडक्यात एखाद्याची जमीन घेत असताना त्याला जो मोबदला द्यायचा आहे त्या मोबदल्याची रक्कम तुम्ही त्याला अदा केली पाहिजे. या यांच्या पुस्तकांच्या मध्ये त्यांनी कुठेही आम्ही इतका मोबदला देऊ याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि म्हणून खूप लोक या आराखड्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत कारण याच्यामध्ये ज्या गफलती आहेत त्या न्यायतत्वाच्या विरुद्ध आहेत. मग जर का असा मोबदला मला मिळणार नसेल आणि मला फक्त TDR किंवा FSI मिळणार असेल तर थोडक्यात असा एखादा भूमिपुत्र हा काय होईल, भूमिहीन तर होणारच आहे, तो भूमिहीन तर होणारच आहे पण त्याला पैसे पण मिळणार नाही आहेत. आणि त्याला काय मिळेल तर FSIचा एक कागद मिळेल की एवढा FSI तुम्ही वापरा किंवा विकून टाका. जर का 7000 चौरस किलोमीटर म्हणजे काही कोटी एकरांचा असा जर का FSI शिल्लक राहायला लागला घ्यायला कोण आहे, जर घ्यायला कोण नसेल याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बदल्यात एक कागद मिळणार आहे, पैसे मात्र मिळणार नाहीत. हाही एक धोका इथे निर्माण होत आहे. आपण त्या बाबतीतही जागरूक असलं पाहिजे की मला नेमकं काय मिळणार आहे. हे सर्व होत असताना आपण वेळोवेळी काय केलं पाहिजे, कोणतरी मला प्रश्न विचारेल की सर तुम्ही आम्हाला सर्व समजावून सांगितलं, नेमकं काय करू, माझ्या वडिलांची माझ्याकडे आलेली एवढी जमीन आहे, काय करायला पाहिजे. तर तुम्ही दक्ष असलं पाहिजे की ज्या क्षणाला तुम्हाला हिअरिंगच्या नोटिसा येतील त्या क्षणाला तुम्ही तिथे तुमच्या सल्लागाराच्या मार्फत किंवा तुम्ही स्वतःच वकील झाल्यासारखं काम केलं पाहिजे आणि आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे, इतकं की तुम्हाला तुमची पूर्ण केस आता समजली पाहिजे. नेमकं यांनी काय काय गफलती केलेल्या आहेत, काय काय चुका केलेल्या आहेत त्या तुम्हाला तिथे प्रभावीपणे मांडता आल्या पाहिजेत. आणि हे करत असताना जर का तुम्ही तुमचा अभ्यास केलात आणि जर का तिथे यश आलं नाही तर अशा रीतीने कागदपत्र दाखल करून ठेवली पाहिजेत की जे तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये कामाला येतील. या प्रकारच्या गोष्टीतून एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो आणि आपण पुढे जाऊया. काय होतं, किती गंभीर गोष्ट आहे. आता मी इतक्या ठिकाणी गेलो, पूर्ण जिल्हाभर हिंडलो, तेव्हाच्या पुरती जागृती होती असं दिसतं, लोक नंतर विसरून जातात माझा असा अनुभव आहे. लोकांना असं वाटतं आहे कुठं काय झालं माझ्या जमिनीवरती. आपण सगळी माणसं ही प्रत्यक्षदर्शी असतो, माझ्या जागेवरती अमुक झालंय मग मी जागरूक होतो, पुढच्या 20 वर्षात काय होणार आहे मी थोडं गाफील राहत असतो. एक छोटंसं उदाहरण देतो, आपल्या इथेच तुमच्या रस्त्यावरती बघा बाणेरला जाताना एक सदानंद नावाचं हॉटेल आहे. त्याच सदानंद हॉटेलचं माझ्या घरा शेजारी पण माझ्या ऑफिस शेजारी पण एक हॉटेल आहे. त्यांची पुण्यात आणि मुंबईत अनेक ठिकाणी हॉटेल आहेत. ते माझे मित्रही आहेत आणि माझे पक्षकारही आहेत. त्यांची ह्या बाणेरचं जे त्यांचं हॉटेल आहे तिथे त्यांची सुमारे 10 एकर जागा होती. ही गोष्ट 30 वर्षापूर्वीची. त्यांची तिथे 10 एकर जागा होती, काही कारणामुळे त्याच्यावरती आरक्षण आलं. आत्ता ज्यांचं हॉटेल आहे ते सोडून बाकी सगळं आरक्षणात गेलं. 30 वर्ष तो ग्रस्त बांधतो आहे. किती वर्ष? 30 वर्ष. आणि शेवटी तर यश आलंच नाही, शेवटी मीच आमच्याच कार्यालयातून त्यांच्या त्या मिळकती संबंधाने 3 वेगवेगळे रिट पिटिशन हायकोर्टात दाखल केलेले आहेत. परत कोर्टाचा वेळ असतोच, त्याला काही नाईलाज असतो, मात्र एखादी जागा अडकली तर 30 वर्ष कशी अडकते हे मी स्वतःच माझ्या समोर पाहतो आहे. परंतु एखाद्या श्रीमंत माणसाला त्याच्यानं फरक पडत नाही, एखाद्या श्रीमंत माणसाला काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ ते आमचे मित्र आहेत, इतक्या ठिकाणी हॉटेल आहेत, ते म्हणतात ठीक आहे आपण भांडू कोर्टात आणि आपलं मिळू हक्काचं जे असेल ते. परंतु जर का एखाद्या गरीब श्रीमंताची, गरीब शेतकऱ्याची एक छोटीशी जागा असेल, एकरभरच जागा असेल आणि आरक्षण आलं, काय करेल तो? हायकोर्टात जायचं म्हणजे वकील नेमला पाहिजे. जितकं वरचं कोर्ट तेवढा मोठा वकील, जितकं मोठं कोर्ट तेवढी जास्त फी. आणि मग ह्या गरीब शेतकऱ्यानं इतक्या मोठ्या वकिलाची फी देऊन हायकोर्टात हे प्रकरण भांडून आणण्यासाठी त्याची क्षमता असेल का? त्याची क्षमता नसेल. काय होईल? आरक्षित जागा या नेहमी इन्व्हेस्टरच्या हातात का जातात याचं गणित इथे आहे. आपण नेहमी पाहतो तुमच्याकडे शब्द असतो इन्व्हेस्टर, तो इन्व्हेस्टर कुठून मध्ये आला, गुंतवणूक करणारा कुठून मध्ये आला, तो प्रामाणिक खरीदार नसलेला माणूस केवळ पैसे मिळवण्यासाठी मध्ये कुठून आला तर या ठिकाणी तो मध्ये येत असतो. जेव्हा अशा प्रकारची एखादी मिळकत किंवा त्याच्यावरती आलेलं आरक्षण त्या माणसाला झेपत नसतं, त्याची गरज वाढत असते, त्याची एकच मिळकत असते, तेव्हा तो मिळेल त्या किमतीला दुसऱ्याला विकून टाकत असतो. आणि तो घेणारा माणूस ती कमी किमतीत किंवा आरक्षण आहे या कारणास्तव विकत घेत असतो. आणि काय करतो? एक तर त्याच्यावरचं आरक्षण उठवतो वेगवेगळ्या पद्धतीनं,
आणि जर आरक्षण उठलं नाही तर थांबतो आणि मिळेल तेव्हा दुप्पट किंवा चौपट रक्कम वसूल करतो आणि पुन्हा बाहेर पडतो. त्याला एकाचे 10 रुपये मिळतात, माझ्या गरीब शेतकऱ्याला मात्र 10 रुपयाचा 1 रुपया मिळत असतो. ही ह्या आरक्षणाची दशा आणि दिशा आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आतापासूनच या बाबतीत जागरूक असलं पाहिजे. मला मगाशी सांगताना मी ऑफिसमध्ये बसलो तेव्हा सांगण्यात आलं की तुमच्याकडे आणखी एक वेगळा मुद्दा आहे, आरसी नावाचं आरक्षण तुमच्या गावावर टाकलेलं आहे, झुंड आरक्षण टाकलेलं आहे. काय आहे आरसी? रिजनल सेंटर्स. या पीएमआरडीच्या नकाशामध्ये 4 ठिकाणी असे प्रामुख्यानं आरसी टाकलेले आहेत. काय असतं हे आरसी? म्हणजे आरसी म्हणजे जसं मुंबईला बांद्रा कुर्ला इस्टेट डेव्हलप करण्यात आलेली आहे, सेंटर्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत, तसं या ठिकाणी पीएमआरडीए स्वतः काही गोष्टी विकसित करेल. म्हणजे पुन्हा तुमचा भूमिपुत्र तिथून काय होईल, हद्दपारच होणार आहे. कारण पीएमआरडीए किती वर्षात करेन? तुमच्याकडे मला वाटतं तरी काहीतरी 50 एकरावरती आरसी आहेच. 50 एकर क्षेत्र, या गावचं 50 एकर क्षेत्र, हे जर का आरसी आरक्षणामध्ये गेलं आणि ते आरसी आरक्षण चालू झालं काय होईल, तर त्यातला 1 एकरवाला शेतकरी असेल ना, तो त्यांना अप्रोच होईल. तो म्हणेल बाबा ठीक आहे, घेऊन टाका आणि माझे पैसे मला देऊन टाका. मिळणार आहेत का पैसे? शासनाकडे पैसे नाहीत, पीएमआरडीकडे पैसे नाहीत. जर का पीएमआरडीला या प्रारूप विकास आराखड्यातील सर्व आरक्षण ताब्यात घ्यायचे असते तर काही 1000 कोटी रुपयांची गरज आहे. पीएमआरडीकडे 100 कोटी रुपये पण नसतील आणि त्यांना काही 1000 कोटी रुपयांची गरज आहे. मग तुमच्याकडे जर का आर्थिक नियोजन नाही, तुमच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत, का मग आमच्या शेतकऱ्यांच्यावरती तुम्ही आरक्षण टाकून ठेवताय? प्रथम काय करायला पाहिजे होतं? हे आमच्याकडे पैसे, हे तुमचं आरक्षण आम्ही तुम्हाला 20 वर्ष रडवणार नाहीत, तंगवणार नाहीत, आजच तुमचे पैसे घेऊन तुमचं आरक्षण आम्ही ताब्यात घेऊन टाकतो. तुमच्याकडे पैसे नाहीत मात्र आरक्षण टाकून ठेवणार. आरसीचं आरक्षण आलं समजा काय होईल, तुम्ही मागे लागला, घेऊन टाका आरसी, होऊ दे. इथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सारखं हिंजवडी कॉम्प्लेक्स होऊ देत, पण त्यासाठी त्यांना टाइम लिमिट आहे का? त्यांना एकच टाइम लिमिट आहे मित्रांनो, 2041 सालापर्यंत. त्या मुदतीमध्ये काही करावं त्यांच्यावरती बंधनकारक नाही. आले पैसे करून टाकू, वाटली इच्छा किंवा एखादा कार्यक्षम अधिकारी आला करून टाकू. खरं पाहता आत्ताचे जे सीईओ किंवा मुख्य अधिकारी आहेत ना, खरंच कार्यक्षम अधिकारी आहेत, अत्यंत उच्च दर्जाचं त्यांचं रेव्हेन्यू खात्यातलं काम आहे. परंतु पीएमआरडीचं काम मात्र समाधानकारक नाही. अधिकारी समाधानकारक आहेत मात्र संस्था समाधानकारकपणे कार्य करत नाही. का? पैशाचं नियोजन नाही, मात्र तुम्ही भरमसाठ आरक्षण करून ठेवलेले आहेत. मग ह्या आरसीच्या आरक्षणाकडे आपण येऊया. मला माहिती आहे न्यायाधीश साहेबांना माझ्यानंतर बोलायचं आहे, परंतु ह्या आरसीचं जे आरक्षण आहे, आरसीचं आरक्षण समजा त्यांनी टाकलं आणि 20 वर्ष काहीच नाही केलं, मग तुमची जागा तर 20 वर्ष अडकली. एखाद्याला तिथे इमारत बांधायची असेल, बंगला बांधायचा असेल, काहीतरी योजना राबवायची असेल, डेव्हलप करायची असेल, 20 वर्ष काही नाही. प्लॅन टाकलं की एकच उत्तर येणार, जागा आरक्षित आहे म्हणून प्लॅन सँक्शन होणार नाही. 20 वर्ष एकच उत्तर येणार आणि 20 वर्षांनी जर का पुन्हा दुसरा प्लॅन आला तेव्हा तिसरं कुठलं तरी आरक्षण येणार, पुन्हा 20 वर्ष. तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? जर का एखादं आरक्षण राहिलं ते 20 वर्ष चालू राहणार, 20 वर्षांनी काही झालं नाही तर पुन्हा दुसरा प्लॅन येणार आणि पुन्हा येणाऱ्या दुसऱ्या प्लॅनमध्ये सुद्धा 2041 साली सुद्धा उर्वरित जागा राहिलेल्या नसणार, तुमच्या जागेवरती पुन्हा आणखी एकदा आरक्षण येणार. म्हणजे आरक्षणामागून आरक्षण अशा प्रकारचं अरिष्ट हे शेतकऱ्यांची येण्याची शक्यता या प्लॅनमधून असते. म्हणजे जर का अशा प्रकारचं आरसीचं आरक्षण असेल तर तुम्ही काय तिथे संयुक्तपणे सांगितलं पाहिजे. हा काय एकट्या दुकट्याचा मुद्दा नाही, एकट्याने सांगून काही होणार नाही. तुम्हाला यासाठी एक सामायिक किंवा कलेक्टिव्ह फोर्स वापरला पाहिजे. सर्व गावकऱ्यांनी आपले आपसातले मतभेद विसरून काय केलं पाहिजे तर तिथं आपला रेटा मांडला पाहिजे आणि मग तिथे जाऊन तुम्ही काय सांगितलं पाहिजे. जसं आम्ही टाउन प्लॅनिंग स्कीमला आमचा होकार दिलेला आहे तसाच होकार आम्ही आता आरसीला पण देत आहोत. पण सांगा आम्हाला, आम्हाला पैशाच्या स्वरूपात किती भरपाई मिळणार? देणार आहात का 4 पट? मग जर का शेजारी 1000 रुपये भाव असेल आणि जर का मला 4000 रुपये भाव असेल, मग कमीत कमी हे तरी परवडलं. आणि मग किती दिवसात आरक्षित करणार आहात? आणि लिहा त्या आरक्षणाच्या खाली की आरसी आरक्षण हे आजपासून 1-2 वर्षामध्ये आम्ही संपादित करू आणि त्यात तुम्हाला 4 पट भाव देऊ, केलं नाही तर आरक्षण आपोआप रद्द होईल. म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीला तुम्ही जर का मूलभूत विरोध करायला गेलात तुमचं कोण ऐकणार नाही. पण जर का तुम्ही तिथे लॉजिकली किंवा तात्विकदृष्ट्या त्यांना उत्तर दिलं की तुमचं टाउन प्लॅनिंग मान्य करतो, आमचं एवढं ऐकून घ्या,
आरशी मान्य करतो आमचं एवढं ऐकून घ्या, आणि जर का त्या सोबत जोडलेल्या अनेक वाक्यांच्यामुळे त्यांच्यावरती प्रेशर आलं, टाइम लिमिट निर्माण झालं, मग मात्र मला असं वाटतं मित्रांनो मग हे होऊ शकतं, अन्यथा अशा प्रकारची आरक्षणं ही घातक असतात. 20 वर्ष काहीच होत नसतं, कारण त्याच्याकडे तेवढे पैसेच नसतात, त्यांच्याकडे नियोजनही नसतं. आणखी एक मुद्दा येतो, बघा तुमच्याकडे नाही पण काही ठिकाणी वेगवेगळी कारणामुळे आरक्षण टाकलेली असतात. एक छोटासा मुद्दा मी मांडला होता, अशा प्रकारची आरक्षण टाकण्याची जरुरीच नव्हती. जेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती येलो झोन किंवा रेसिडेन्शियल झोन दाखवलेला आहे, काय होणार आहे पुढे त्याचं? जेव्हा रेसिडेन्शियल झोन आलेला आहे, यू वेलकम इट, तुम्ही तर त्याचं स्वागत केलेलं आहे की आम्हाला रेसिडेन्शियल झोन पाहिजे. रेसिडेन्शियल झोनचं जेव्हा नगर नियोजन सुरू होईल काय होईल त्याचं? समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे 2 एकर जागा आहे आणि तुम्ही PMRDकडे गेलात की मला ही जागा विकसित करायची आहे, काय सांगितलं जाईल? लेआउट तयार करा, लेआउट तयार करून बिल्डिंग प्लॅन तयार करा, लेआउट आणि बिल्डिंग प्लॅन आमच्याकडे दाखल करा. लेआउट आणि बिल्डिंग प्लॅन करत असताना काय दाखवावं लागतं? आपल्यापैकी बहुतेक सगळे विकसक आहेत, त्यांना माहितीच आहे की जेव्हा लेआउट आणि बिल्डिंग प्लॅन करायचा असतो तेव्हा त्या लेआउटमध्ये काय दाखवावं लागतं? रस्ता दाखवावा लागतो. लेआउटमध्ये काय दाखवावं लागतं? तुम्हाला ओपन स्पेस दाखवावी लागते. काय दाखवावं लागतं? तर अम्युनिटी स्पेस दाखवावी लागते. तुम्हाला रस्ता, अम्युनिटी स्पेस, ओपन स्पेस हे काय मिळतं? त्या लेआउटमध्ये आपोआपच फुकट मिळणार आहे. जर का तुम्हाला ह्या लेआउटच्या नियमाप्रमाणे लेआउटमध्ये सँक्शन लेआउटमध्ये मंजूर नगर विकास योजनेप्रमाणे जर का एखादी अम्युनिटी स्पेस फुकट मिळणार असेल तर मित्रांनो 7000 चौरस किलोमीटर म्हणजे काही कोटी एकर, त्यातल्या काही लाख एकरावरती जर का असं येलो झोनचं किंवा रेसिडेन्शियल झोनचं आरक्षण किंवा झोनिंग आलेलं असेल, त्याच्यातून निर्माण होणारी अम्युनिटी स्पेस केवढी मोठी असेल? केला का अभ्यास कोणी याचा? प्रत्येक गावामध्ये किती अम्युनिटी स्पेस निर्माण होणार आहे आणि शासनाला किंवा PMRDला ती फुकट मिळणार आहे. अरे जर फुकट मिळतंय तर नसलेले पैसे का उभे करताय? तुमच्याकडे पैसे नाहीत, नगर नियोजन नीट होणार नाही, त्यामुळे तुम्ही काय करा तर ज्या ज्या लेआउटमधल्या अम्युनिटी स्पेसेस आणि ओपन स्पेसेस उपलब्ध होतील त्याच वापरा ना फुकटामध्ये, त्याचंच नियोजन करा. याचं नियोजन ह्या प्लॅनमध्ये कुठं केलेलं नाही, याचं नियोजन न केल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो आपल्याला नियोजन हवं आहे, मात्र हे सगळं नियोजन करत असताना त्याच्या बदल्यात मिळणारी नुकसान भरपाईची आपल्याला खात्री करून पाहिजे. हे होत असताना टाईम लिमिट घालून पाहिजे. टाईम लिमिट नसेल तर काय होईल? तर आपण त्या आरक्षणामध्ये विनाकारण गुंतून पडणार आहोत. हा जो सध्याचा प्लॅन आहे या संबंधाने वेगवेगळे प्रकारचे पिटिशन सध्या तयार आहेत. 3-4 पिटिशन माझ्या कार्यालयातच तयार आहेत आणि त्या पिटिशनमधून फक्त लोक वाट बघतायत की हा प्लॅन कधी फायनल होतो आणि कधी बाहेर येतो आहे. हा प्लॅन आहे असा जर का बदल केला नाही, यांनी जर का मूलभूत बदल केले नाहीत तर तुम्हाला सांगतो हा प्लॅन टिकण्याची शक्यता नाही असं माझं ठाम मत आहे. तुम्हा सर्वांना एक गुप्त गोष्ट सांगून ठेवतो, मी स्वतः PMRDचा पॅनल ॲडव्होकेट आहे. मी स्वतः त्या PMRDच्या पॅनलवरती आहे. मित्रांनो मला त्याच्यामध्ये काही 70 आता मला त्याच्यात काहीही इंटरेस्ट नाही, मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही. त्याचं कारण इतकंच आहे की जर का नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर मी एक दिवसातही त्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. योग्य गोष्ट. प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये काय असायला पाहिजे? ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, ज्याला विचारवंत म्हणतो, किंवा ग्रामीण भागातील किंवा त्या भागातील लोकांचा सहभाग असावा लागतो. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि माझं थांबतो. मी वडगाव मावळाला गेलेलो होतो, तिथले जे माजी मंत्री आहेत त्यांनी एक मोठी सभा आयोजित केलेली होती. सुदैवानं साहेब सगळ्या सभेमध्ये सर्व प्रकारचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, त्यामुळे माझ्या असा कुठला शिक्का लागलेला नाही की हा अमुक पक्षाचा आहे. तिथे जेव्हा मी वडगाव मावळाला गेलो तेव्हा तिथल्या माजी मंत्र्यांनी तो सभा आयोजित केलेली होती. मी तिथे एक छोटासा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा सगळ्यांना इतका भावला मित्रांनो, तो तुम्हालाही भावेल. विशेष करून मुळशी आणि मावळ तालुक्याला हा मुद्दा लागू होतो. मी तिथे असा मुद्दा मांडला होता की मावळामध्ये किंवा मुळशी मावळामध्ये सुमारे 17-18 मोठी धरणं आहेत. मुळशी मावळामध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे ते त्या दर्जाचं आहे. आपण परदेशात जातो, आम्ही स्वित्झर्लंडला जातो, आम्ही वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीजमध्ये जातो आणि इथे आले की सांगतो अरे काय सुंदर देश होता. मी तुम्हाला सांगतो मीही परदेशात अनेक देशात गेलेलो आहे. आमचे मित्र 18-20 देशात गेले, तेवढ्या देशात मी नक्की गेलेलो नाही पण बऱ्याच देशात जाऊन आलेलो आहे. माझं ठाम मत आहे युरोपातल्या कोणत्याही प्रांतापेक्षा आपला मुळशी आणि मावळाचा प्रांत हा ज्येष्ठ आहे. तुम्ही का नाही त्याला पर्यटन भाग म्हणून डिक्लेअर केला?
जर का मुळशी मावाला तुम्ही पर्यटन क्षेत्र म्हणून जर का विकसित केलं असतं तर तुम्हाला सांगतो जे एकर दोन एकरवाले शेतकरी आहेत त्यांना पर्यटन क्षेत्रासारखा लाभ मिळाला असता. मुळशी मावळामध्ये तुम्हाला सांगतो महाबळेश्वरसारखं क्षेत्र उभं राहिलं असतं, पण आमच्याकडे नियोजनाचा अभाव आहे, आमच्याकडे त्या गोष्टी कोणाला सुचतच नाहीत, त्याऐवजी आम्ही तिथं आरक्षण टाकून ठेवतो आहेत. म्हणजे जर का तुम्ही तिथे अशा प्रकारची रचना केली असती आणि जर का लेक सिटी निर्माण केली असती, जर एखादा व्हिजन असलेला माणूस असता त्याने काय केलं असतं, मुळशी मावळ लेक सिटी करून टाकली असती. जर का मुळशी मावळ लेक सिटी किंवा मुळशी मावळ लेक डिस्ट्रिक्ट निर्माण केलं असता तर कशाला लोक परदेशात गेले असते, सगळे भारतभरचे लोक इथंच फिरायला आले असते. दोन हायवे जातात, दोन हायवे त्या प्रांतातून जातात तुमच्या इथून, आणि दोन रिंग रोड जातात, दोन हायवे दोन रिंग रोड इतक्या प्रकारचं नेटवर्क असताना जर का एक लेक डिस्ट्रिक्ट निर्माण केलं असतं, तुम्हाला सांगतो भारतात सगळ्यात सुंदर नियोजन ह्या शहराचं झालं असतं. पण नियोजन नाही, पण नियोजन नसलं तरी अशी काही मंडळी काम करत आहेत की हायकोर्टात जाऊन या गोष्टी ते वाजवून आणणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यात असलेले दोष आणि चांगल्या गोष्टी ह्या आपण दोघांचे अभ्यास केला पाहिजे. यात खूप चांगल्या गोष्टी आहेत त्याला आपण होकार दिला पाहिजे, ज्या दुष्ट गोष्टी आहेत त्याला आपण ठाम विरोध केला पाहिजे आणि त्या हाणून पाडल्या पाहिजेत. मित्रांनो, खरं पाहता हा जो विषय आहे तो चांगला तास दीड तास बोलायचा असतो, आणि त्यात तर मी वकीलही आहे आणि प्लस मास्तरही आहे, त्यामुळे मला तर नेहमीच जास्तच वेळ लागत असतो. पण तरीही जेव्हा आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसं हजर असतात तेव्हा आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवायचं असतं, आणि म्हणून मी ह्या माझ्या थोड्याशा काही गोष्टी कानगोष्टी तुमच्याशी केलेल्या आहेत. नेहमी शिकवण्यासाठी जावं लागतं, दुसऱ्याला काहीतरी समजावून सांगण्यासाठी जावं लागतं. मित्रांनो, इथे मला तुम्हाला काही शिकवायचं नाही, काही समजावून सांगायचं नाही, जागरूक व्हा एवढंच फक्त सांगायचं होतं. जर का तुम्ही जागरूक झालात आणि आपल्या हिताविषयी दक्ष राहिलात तर मला असं वाटतं माझं इथे येणं हे योग्य कारणी लागेल, एवढीच माझी इच्छा आहे. मित्रांनो, आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि तुमच्यासोबत हा संवाद साधण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. आपणही बऱ्याच काळ इथे बसून शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दलही मी तुमचा आभारी आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. असेच एक सभा भरलेली होती. सभा भरलेली असताना एक माझ्यासारखा जरा मोठा आवाज असलेला वक्ता जोरजोराने भाषण करत होता. तेवढ्यात एक म्हातारबा तिकडून काठी टेकत टेकत इथपर्यंत आले. मला वाटलं बहुतेक रागावलेले दिसतात. मी विचारलं बाबा काही चुकलंय का, ते म्हणले तुमचं काय नाही चुकलं, ते पांडुरंग रावांना शोधतंय म्हणले. असा वक्ता आणला आणि आमचा एक तास बर्बाद केला, त्याबद्दल त्यांच्याकडे बघून घेतो, पाहुण्यांना रागून काय फायदा नाही. अशी वेळ आमच्या मित्राच्या वरती येण्याच्या आधी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकरजी आव्हाड सर. आपण हा PMRDAचं प्रारूप आराखडा संदर्भातलं जे आरक्षण आणि झोनिंग या विषयावर जे विस्तृत मार्गदर्शन केलं, आणि शेवटी जाता जाता सर आपण म्हणालात की सर्वांनी जागृत व्हावं, हा तुमचा जागृतीचा जो संदेश आहे हा निश्चित या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, हे जागरूक होतील आणि त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी नीतीचंच पुढील काळामध्ये कार्यरत होतील अशी या ठिकाणी खात्री देतो. या ठिकाणी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख साहेब यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करतो. माननीय श्री संजयजी देशमुख साहेब हे पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तर आहेतच, परंतु कायदा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, कायद्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे आणि त्या प्राधिकरणाचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. सरांचा जन्म 12 मे 1967 रोजी झाला. साहेबांनी 1993 साली शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून LLBचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठामधून LLMचं शिक्षण पूर्ण केलं. रँक होल्डर म्हणून साहेब त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि 1993 साली साहेबांनी सातारा येथे वकिली व्यवसायात पदार्पण केलं. वकिली व्यवसायात करत असतानाच अभ्यासाची आवड आणि त्यामुळे त्यांनी पुढे वकिलांमधून बारमधून जे न्यायाधीश निवडले जातात त्याप्रमाणे साहेबांची 2008 जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आणि साहेबांची जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 म्हणून परभणी येथे प्रथम नेमणूक झाली. त्यानंतर साहेबांनी महाराष्ट्रातील विविध न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्य केलं.
त्यातलं मोका न्यायालयाचे प्रमुख विशेष न्यायाधीश म्हणून साहेबांनी मुंबई येथे सिटी सिव्हिल कोर्टामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. भंडारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय यामध्ये विधी व न्याय विभागाचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा साहेबांनी मुंबई येथे कार्य केलेलं आहे. आदरणीय संजयजी देशमुख साहेब हे जुलै 2021 पासून पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. तरी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मौलिक असं मार्गदर्शन करावं. सन्माननीय संजयजी देशमुख साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे. पहिल्यांदा माफी मागतो, जवळजवळ एक तास मला उशीर झाला पोचायला आणि ट्रॅफिकचा काय माझा जास्त अभ्यास नाही, कारण आम्ही एका बंद रूममध्ये काम करत असतो, फारसा ट्रॅफिकशी संबंध नसतो. आणि त्यात पुण्यात पोचायचं म्हटल्यानंतर काय दिव्य होतंय ते आज मात्र मला पक्कं कळालं, कारण ट्रॅफिकपासून कसा बचाव करावा एवढाच विचार करून आम्ही सकाळी पहाटेचा प्रवास करतो. आता मात्र आज परिस्थिती वेगळी होती, पण तरीसुद्धा तुमच्यावर बौद्धिक अत्याचार अजिबात होऊ देणार नाही, काही काळजी करू नका. खूप सुंदर दोन भाषणं झालेली आहेत आणि तुम्ही जवळजवळ 2-1 तास झाले एका जागेवर बसलेला आहात. मी न्यायाधीश, मी अन्याय करणं योग्य होणार नाही, तुम्हाला न्याय देतो. आत्ता सुरुवातीला न्याय द्यायला सुरुवात करतो. तुम्हाला बसल्या जागेवर एकच विनंती करतो, जरा उभं राहा आणि लेफ्ट राईट करूया एकच सेकंद, म्हणजे तुमचे आरोग्य चांगलं होईल. थोडेसे हात वर करा असे. आता बसला तरी चालेल का, प्रॉब्लेम. याला म्हणायचं सोशल जस्टिस. मला असं वाटायचं की आम्हीच फक्त न्याय देतो आणि लोकांचाही असं समज आम्हीच न्याय देतो, पण न्यायाची संकल्पना खूप मोठी आहे. तुम्ही पण सर्वजण न्यायाधीश आहात आमच्यासारखेच. उदाहरण तुम्हाला सांगतो, रस्त्याने जाताना आपण एखाद्या माणसाला साईड देतो, है ना, त्याला न्याय दिलेला आहे, तो आपल्याला साईड देतो, आपल्याला न्याय मिळाला. आपल्या पुढे एखादी सुंदर महिला बसलेली आहे, तिच्याकडे सारखं न बघणं हा सुद्धा तिला दिलेला न्यायच आहे, पण अजिबात बघायचं नाही असं नाही, है का ना. म्हणजे सहज नजर जाणं हे नैसर्गिक आहे, पण सारखीच नजर रोखून बघणं तर जरा अन्याय. अशा अनेक ठिकाणी आपण न्याय देत असतो, तर न्यायाची ही संकल्पना खूप मोठी आहे. पॅन इंडियाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये थोरवे वकिलांनी त्यांच्या आडनावाप्रमाणे अत्यंत थोर विचार करून त्यांनी अत्यंत 2 महत्त्वाचे विषय इथं चर्चेला घेतले, म्हणजे मला वाटतं हिंजवडीचे ते भूमिपुत्रच आहेत. आणि त्यांना नेमकी हिंजवडीच्या माणसांच्या हृदयामध्ये कोणती जखम आहे सध्या त्याची बरोबर त्यांना जाणीव आहे, त्यांचं नाडीपरीक्षण एकदम परफेक्ट आहे असं मी त्यांना नक्कीच त्यांच्याबद्दल मी आता म्हणेन. बरोबर सब्जेक्ट त्यांनी निवडलेला आहे, नेमकी आजची ती गरज पण आहे. त्याच अनुषंगाने मी थोडंसं बोलतो, मोजणीविषयी तर त्यांचं खूपच चांगलं ज्ञान आहे, परंतु गुरुवर्य ज्यांचं आत्ता आपण खूप छान ऐकलं, त्यांनी काय काय काम केलं आहे याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना असावी म्हणून एकच मिनिटात सांगतो. मुलींना जो हक्क दिला गेला त्याच्याबद्दल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये कायदेशीर निश्चितता करण्याचं काम फार अवघड काम होतं. सरांनी अख्खा महाराष्ट्र उलतापालता केला. मला वाटतं 2-3 ठिकाणी तर मी होतो तिथंच सर आलेले होते, एका 1-2 ठिकाणी मीच त्यांना बोलवलेलं होतं. आणि दिल्लीचं तख्तसुद्धा त्यांनी अगदी बरोबर गाडी ट्रॅकवर आणून दिली. आणि मुलींना आणि महिलांना जो काय हक्क होता त्याच्याबद्दलच क्लॅरिटी आणून दिली आणि त्याचा रिझल्ट असा झाला, जजमेंटमध्ये झाला. आणि हे सगळं करताना अत्यंत मोठ्या हृदयाचे असलेले सर यांनी स्वतःच्या खिशातले किती पैसे गेले, किती पुस्तकं छापून कोणापर्यंत पोहोचवली, त्याला पैसे किती गेले, कशाचाही हिशोब केला नाही. गाडीला प्रवासाला किती गेले, ड्रायव्हरला किती गेले, कोण बोलवते मला, वेळ आहे का नाही, काय नाही, अशा मोठ्या हृदयाची माणसं इथं बोलवली. सर मला एक सूचना करावी वाटली थोरवे वकील आणि सरपंच शिवाय आणखीन तुम्ही सगळ्या मंडळींना, की हा जो विषय सरांनी आज मांडला त्याला आपण बीज भाषण असं म्हणायला काही हरकत नाही, फाउंडेशन म्हणूया आपण. आणि तुम्हाला मी एक विनंती करेन की हा PMRDA ऍक्ट आहे ना, ह्याच्यावर एखादी
एक दिवसभराची मराठी भाषेतली कॉन्फरन्स घ्यायची. त्याचं कारण आहे, आता ही सगळी बसलेली माणसं आहेत ना, यांच्या मनामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे बऱ्याच शंका असणार आहेत, परंतु आता वेळेच्या मर्यादेमुळे त्या उपस्थित करायच्या का नाही वगैरे असे सगळे प्रश्न असणार. त्याचं कारण मला आठवलं ते माझं लहानपण आठवलं. मी साताऱ्याजवळच्या कोडोलीचा, एकदा 1200 एकर जमीन संपादन झाली, एकदा 800 एकर जमीन संपादन झाली. मी 6वीत होतो, काहीच कळत नव्हतं इंग्रजीमध्ये. काहीतरी मारुतीच्या मंदिरामध्ये 2-4 साहेब आलेले होते, आपसात काहीतरी इंग्रजीत बोलायचे की आमच्यातली तरुणी माणसं, आमचे देशमुख पाटील वगैरे उठायचे, मराठीत बोला म्हणून दमदाटी करायचे, शंका विचारायचे. एवढंच कळायचं की आपल्याला इंग्रजी कळलं नाही बाबा, आपल्याला कळेल का नाही कोणाला, असं त्यावेळेस वाटत होतं. त्या 800 एकर एकदा गेली, 1200 एकर एकदा गेली. गावकऱ्यांची अवस्था कशी वाईट झाली बघा, 2000 एकर जमीन गेली. आज तुमच्या सुद्धा हृदयाचा काळजाचा तुकडा असलेलीच ही जमीन आहे. त्याचं दुःख काय असतं ती जुन्या माणसांना माहीत आहे, ज्यांनी तिथं कष्ट केलेले आहेत, है ना. आता नव्या पिढीला कुठला 6 बैली नांगर माहीत नाही, 8 बैली नांगर माहीत नाही, सिंगल 2 बैलांची नांगरी माहीत नाही, कुळवणं माहीत नाही, 5 माहीत नाही, काहीच माहीत नाही. पण एवढं सगळं होत असताना जमिनीविषयीची आस्था मात्र आपली कमी नाही झाली, एवढंच हे सुद्धा काही कमी नाही, है का. सरांनी आता हे जे बीज पेरलेलं आहे तुमच्या मनामध्ये, एकूण असं दिसतंय, मी पण कायद्याचा पूर्ण अभ्यास नाही केला, पण एकूण असं दिसतंय की कायद्यामध्ये त्रुटी आहेत. आणि जेव्हा कायदा स्वतःमध्ये त्रुटी ठेवतो, तेव्हा कायद्याचे समाजाचे रक्षक असलेला नामदार हायकोर्ट, नामदार उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट हे त्याच्यामध्ये काहीतरी योग्य आदेश करू शकतं, कायद्याला बेकायदेशीर आहे का नाही ठरवू शकतं, कायद्याचा अन्वयार्थ लावू शकतं. जेव्हा टाइम लिमिट दिलेलं नसेल तर त्याचं टाइम लिमिट रिजनेबल टाइम म्हणून एवढंच असं फिक्स करू शकतं. अशा बऱ्याच गोष्टी करता येतील. त्या अनुषंगानं परत कधीतरी एखादी मोठी कॉन्फरन्स घ्यावी, ह्याच्याबद्दल तज्ज्ञ बोलावेत, तज्ज्ञांना आधी अभ्यास करायला सांगावा, त्यांचे पेपर मागून घ्यावेत, एकत्र बसावं, त्याचा अभ्यास करावा, आधी तज्ज्ञांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि मग शेतकऱ्यांच्यापर्यंत हे सगळं मांडावं. कारण आजचा इथं बसलेला शेतकरी बघितला, छोटापोटातला जरी असला तरी हिंजवडीसारख्या जगप्रसिद्ध गावामध्ये राहणारा शेतकरी आहे, त्याला छोटापोटात राहिलंच पाहिजे, त्याशिवाय काय पर्याय नाही, बरोबर आहे ना. मी सुद्धा शेतकरी आहे आणि आजही शेतात काम करतो. आज सकाळी पहाटे शेतात काम करूनच आलो, कालही संध्याकाळी मुलांना शेतीचे संस्कार करायसाठी शेतावर नेलेलंच होतं. आमची मुलं सगळी शेतातली काम करतात, ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या ज्यांच्या हातात आत्ता शेती आहे त्यांनी ध्यानात ठेवा. मुलांची हृदय स्वच्छ व्हायची असतील, मातीवर जर निष्ठा लावायची असेल तर त्यांना थोडी का होईना पण शेती शिकवली पाहिजे. आमच्याकडं उरलेली जमीन जी आहे ती विकण्यासाठी 25-25 लाख रुपयाचा गुंठ्याचा दर आहे, 25 लाख 50 लाख असा दर आहे. आणि अशा 5 एकर जमिनीची आम्ही मालक आहोत. आम्हाला भीती आहे की आमची मुलं गुंठे पाटील बनतील का काय, एक एक गुंठा विकून जगतील का काय, म्हणून आम्ही त्यांना मातीची गोडी लावतो. अजून सुदैवानं आमच्याकडे PMRDA वगैरे असलं काय नाही आलं, पण सच्च्या शेतकऱ्यावर असं नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पॅन इंडियाच्या अनुषंगानं मी बोलतो की आपल्या समाजामध्ये कायदेशीर माहिती पोहोचली नाही, भारतीय घटना पोहोचलेली नाही. भारतीय घटना म्हणजे काय आहे, एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाला फळं येतात, फुलं येतात, पानं येतात, फांद्या येतात. कोणाला फांद्या लागतात, कोणाला फुलं लागतात, कोणाला फळं पाहिजे असतात, कोणाला मिळून देत नाहीत, कोणाशी हिसकावून घेतले जातात. आणि ते सगळ्यांचं ज्याचं त्याला मिळावं आणि माझं हे आहे ह्याची जागृती व्हावी म्हणून पॅन इंडियाच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला की तुमचे हक्क काय आहेत. आणि नेमका ह्या संधीचा योग्य सदुपयोग करण्याच्या हेतूनं थोरवे साहेबांनी, त्यांच्या वकील मंडळी, बरेचसे वकील मंडळी पण इथं असणार आहेत, त्या सगळ्यांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे. मला खूप आवडलं ते. मला एकच म्हणायचं आहे की भारतीय घटनेचा पण आपल्याला प्रचार करायचा, लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ही घटना आहे म्हणून तर आपल्याला आज बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. आणि मग कायदा करणाऱ्यांनी जर मिसशेप केल्या, खोडसाळपणा केला, तर त्याला पण उपाय आहे. आणि नेमका तोच विषय आज महत्त्वाचा विषय इथं आपण चर्चेला घेतला. आता आणखी काय 2-4 प्रश्न विचारतो आणि थांबतो, जास्त वेळ घेत नाही. सगळ्यात जास्त कायदे कोणासाठी केलेत, सगळ्यात जास्त कायदे कोणासाठी केलेत? बरं, सगळ्यात जास्त अन्याय कोणावर होतो? हां,
शेतकऱ्यावर होतो, त्यांच्यापेक्षा आणखीन एक वर्ग आहे त्यांच्यावर जास्त होतो. कोणावर? महिला है ना. मग सगळ्यात जास्त कायदे कोणासाठी केलेत? महिलांसाठी केलेत. का बरं केलेत महिलांसाठी जास्त कायदे? एक पंचमीला साडी, एक भाऊबीजेला साडी, तसे ह्या वर्षी दोन कायदे, पुढल्या वर्षी चार कायदे घेऊन टाका, असं झालं का? तर पुरुषांच्या मध्ये राक्षस वाढला, बरोबर आहे का ना? पुरुषांच्या मध्ये राक्षस जास्त वाढला. आता हा राक्षस कुठला आला? परदेशातनं आला का? समजा आता पुण्यातल्या एका मुलीवर त्रास देण्याचा प्रकार झालाय असं आपण उदाहरण घेऊ, तर सातारचा माणूस येईल का? मुंबईचा येईल का? अमेरिकेचा येईल का? इंग्लंडचा येईल का? जवळपासचाच येईल. म्हणजे राक्षस कुठं आहे? आपल्या जवळपासच आहे. कित्येक तर घरातच राक्षस आहेत. तर ह्या स्त्रिया मुली आपल्या सुखी नाहीत. कशामुळे नाहीत? काय कारण आहे? कोण आहे याला कारणीभूत? हे आपल्या माझ्या मते आपल्या सगळ्यांना आलेलं हे अपयश आहे. आपण आपली नवी पिढी चांगली घडवत नाही, काहीतरी चुकतंय. आयांना पण आलंय अपयश, बापांना पण आलंय अपयश, आणि समाज म्हणून आपल्याला पण अपयश आलंय. सिनेमांनी पण थोडी आपली नजर घाणेरडी बनवलेली आहे ना. माझ्या लहानपणी मला आठवतंय, नदीच्या कडेला महिला आंघोळीला जायच्या, तिकडं कोणी फिरकायचं नाही, बघायचं सुद्धा नाही. आणि आता महिलेला जर रस्त्यानं चालली असेल तर तिला सुरक्षित वाटत नाही, इतक्या घाणेरड्या नजरा तिच्याकडे असतात. आमच्या मुलांनी विचारलं मला, मग आम्हाला ती मुलगी दिसली वगैरे तर बघू वाटतं तिकडं, काय करायचं? म्हणलं बघायचं, बघण्याबद्दल काय नाही, पण लगेच तुलना करायची, ही माझ्या बहिणीसारखी आहे का? माझ्या मावशीसारखी आहे का? आईसारखी आहे का? माझ्या काकूसारखी आहे का? असा विचार मनामध्ये आणायचा. मला कायद्यानं अधिकार आहे का तिला काय त्रास देण्याचा? नाही. तर ह्याच्यावर जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे की ह्या आपल्या मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? कुठंतरी आपण कमी पडतोय का? एकदा असाच मी नुकताच डिस्ट्रिक्ट जज झालेलो होतो, आणि सातारवरनं पुण्यात उतरायचं, पुण्यावरनं परभणीला जायचं असं चाललं होतं. एक तहसीलदार साहेब माझ्याजवळ बसले, निवृत्त होते. मला म्हणले, आपण काय करता? म्हणलं मी शेती करतो. वाटत नाही म्हणले, सोटापोटात आहे, प्रॉब्लेम आहे म्हणलं, लग्न नाही झालं त्याच्यामुळं म्हणलं, कपडे चांगले घातलेले तर एखाद्या वेळेस ठरण्याची शक्यता आहे म्हणून घालतो. शेती करतोय म्हणलं की त्यानं माझ्याकडे बघणं बोलणं सगळं बंद करून टाक, बाकीच्यांशी बोलायला लागला हे करायला. म्हटलं बरं झालं, आम्हाला तेच पाहिजे असतं, कशाला आपलं खोदून काढणारा नुग असतो आम्हाला. थोड्या वेळानं मला फोन आले, दोन तीन फोन आले. आता फोन मला येणार वकिलांचे नाहीतर न्यायाधीशांचे, त्याच्यावरनं त्यांनी ओळखलं. अहो म्हटलं, तुमच्या बोलण्यावरनं वाटतंय तुम्ही एकतर वकील तरी आहे नाहीतर न्यायाधीश तरी आहे, मग तुम्ही सांगत नाही. मग ते जाऊ दे म्हटले. मला सांगा म्हटले, आरोपी का सुटतात? आरोपी का सुटतात? मी लगेच खिशात माझ्या नेहमी कागद आणि पेन असतो, पटकन काढला. त्यांना म्हटलं, जरा तुमचं नाव सांगता का? अहो म्हटलं, कशाला मला विचारताय, मला कशाला गुंतवताय? म्हटलं, हेच कारण आहे आरोपी सुटतात त्याचं, बाकी दुसरं काय नाही. प्रत्येकानं म्हणायचं, मला कशाला गुंतवताय? मग शिक्षा कशी होणार? साक्ष कोण देणार? पोलिसांनी काय घरातले पाहुणे रावळे आई वडील बायका पोरं घेऊन आणायचे, त्यांना पंच बनवायचं? साधं पंच बनायला तयार नाहीत माणसं आपल्याकडे. मग आरोपी कोर्टातून सुटतात. आरोपी सुटायला लागले की मग त्यांना भीती नाही कायद्याची, असं व्हायला लागले है ना. मग स्त्रियांना खून करायला परवानगी आहे का? इथं महिला ज्या आहेत आपल्या अर्धा डझनच्या वर महिला आहेत, उपसरपंच पण महिला आहेत, स्त्रियांना खून करायला परवानगी आहे का? आहे का? स्वसंरक्षणार्थ. खूप चांगलं उत्तर दिलं मॅडमने, टाळ्या वाजवा. तुमचं अभिनंदन, तुमच्या मिस्टरांचं अभिनंदन, आई वडिलांचं अभिनंदन, भावंडांचं अभिनंदन, गुरुजनांचं अभिनंदन, पावणेरावळ्यांचं अभिनंदन, गावकऱ्यांचं पण अभिनंदन. नेत्याला तरी माहीत पाहिजे आणि ते त्यांना आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणून अभिनंदन केलं. इंडियन पिनल कोडचं कलम 100 म्हणतं, असा जर राक्षस आला तर त्याला तुम्ही जिवंत मारू शकता किंवा त्याचा खून करू शकता, त्याला जखमी करू शकता. इंडियन पिनल कोडचं कलम कधी आलं? 1860 त्याच्या आधी 150-200 वर्ष. जगद्गुरु संत तुकारामांनी सांगितले, नाथाळाच्या माती हानाकाठी. असं नाही म्हणले पायावर मारा, हातावर मारा, माती मारा म्हणजे फिनिश, संपवून टाका. मी नेहमी आमच्या न्यायाधीश मंडळींना, वकील मंडळींना सांगत असतो, जर तुम्हाला चांगला वकील, चांगला न्यायाधीश व्हायचा असेल, संत तुकारामांना
वाचून नुसतं घ्यायचं नाही, समजून घ्यायचं. तुम्हाला लक्षात येईल सगळा विवेक भरलेला आहे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये. आणि त्यांच्या ह्या जन्मभूमीत कर्मभूमीत मला काम करायची संधी मिळते याचं मला खूप अभिमान आणि खूप बरं वाटतंय, खूप समाधान वाटतंय, खूप शिकायलाही मिळतंय. आणखीन एक विनंती मी तुम्हाला करीन, सरांचे चिरंजीव सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, असंच कधीतरी त्यांना संध्याकाळचं सकाळचं तुमच्या सवडीनं बोलवा. तास, दोन तास, तीन तास काढून अगदी मजबूत वह्या घेऊनच या. इतकं सुंदर भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल. माझ्या गावात नेलं होतं त्यांना आणि आज मला तिथंच कार्यक्रम होता आज आमचा, आणि सुटता सुटत नव्हतं तिथनं, मला निसटता येत नव्हतं. शेवटी 4:15 वाजल्यावर म्हटलं मला कमीत कमी 6:30 पोचायचं, आता मला तसंच निघायला पाहिजे. येताना सरांनी तेवढा दिलासा दिला होता, या तुम्ही आपण संध्याकाळी जेवूया. मी म्हटलं मग आता जेवलं नाही तरी चालतं, आपलं निघायला पण. तुम्ही त्यांच्या चिरंजीवांना ऐका, तुम्ही आयुष्यात एक चांगली घटना तुम्हाला ऐकायला मिळाली असं वाटेल, चांगला वक्ता आपल्याला ऐकायला मिळाला, चांगला अभ्यासू व्यक्ती ऐकायला मिळाली याचं समाधान लागलं. आज जवळजवळ 25-30 जण मला भेटून गेली कार्यक्रमातच, ते आव्हाड सरांना परत एकदा बोलवायचे म्हणले. ते सुप्रीम कोर्टचे वकील आव्हाड सर आहेत ना, त्यांना आपण परत बोलवायचं. आधी ह्या सरांना त्यांनी बऱ्याचदा ऐकलेलं होतं पण मग त्यांना नेलं. मला सांगण्याचा हेतू असा की तुमच्याकडे श्रवणशक्ती खूप चांगली आहे. मला असं वाटलं होतं की सरांचं ऐकल्यानंतर आता काय झालं महत्वाचं, आपलं निघून जावं, बहुतेक सगळे जातील किंवा 5-25 जण आपलं थांबतील, पण सगळे जणांच्याकडे श्रवणशक्ती खूप चांगली आहे आणि तशी इच्छाशक्ती पण दिसते. मी थोरवकिलांना पण तेच विचारलं होतं, म्हणलं येतील का माणसं, शहरी माणसं आहेत. नाही म्हणले मगा कशी येत आहेत माणसं, भरपूर माणसं येणार आहेत. आणि त्याप्रमाणे मला इथं दिसून आलं तर 100 आहे. पण आता कुठल्या महिलेकडं आता पर्समध्ये एखादा चाकू, ब्लेडचं पान, चटणीची पुडी आहे मॅडम तुमच्याकडं? हात्यार कसं मारणार राक्षस? कराटे चॅम्पियन कुणी आहे का तुमच्यातलं? आमची कन्या आता LLB 4th वर्षाला आहे, तिला सांगितलं तुला एका वेळेस 4 ते 5 राक्षस लोळावता आले पाहिजे, शाळा नाही शिकली तरी चालू, नो प्रॉब्लेम. आता कराटे करती ती, एकाच वेळेस 2-3 जणांना लोळवते, अजून 5-6 जणांच्याकडे तिला लोळवता आलं पाहिजे, है ना? मग तुमच्याकडे हत्यार आहेत का? नाही. पण बघा आता तुम्हाला मी शास्त्रज्ञ बनवतो, तुमच्याकडे 1/2 डझन हत्यार आहेत निसर्गाने दिलेले, तुम्हीच सांगायचे तोंडानं कोणती कोणती हत्यार आहेत, त्यानं तुम्ही हा राक्षस मारू शकता. दुर्गेचं उर्वरित काम आपल्याला करायचंय. हा नका आहेत बरोबर, कोंग फोंग आला की पहिला डोळ्यात घालायची, पंक्चर करायचा, है ना? 100 म्हणतं आपल्याला. हा आणखीन सांगा, काय चुकणार नाही कोणाचं उत्तर सांगा. शास्त्रज्ञ बनायचंय तुम्हाला. हा हा सांगा. बरोबर, एकच फटका की आडवा फिनिश. आणखी म्हणजे हात आणि पाय, है ना? हातानं मारू शकतो, पायानं मारू शकतो, तीन हत्यार झाली. पहिल्यांदा नख, हात, पाय, तीन झाले. 1/2 डझनच्या वर हत्यार आहेत. हा सावने, अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजा मावशींच्यासाठी. आला अंगावर की घेतलाच दातावर, तोकडा पाडल्याशिवाय सोडणेच नाही. आणखी हा म्हणजे मोठ्यानं आवाजही काढू शकतो. आवाजाचं एवढं महात्म्य तुम्हाला सांगतो. एक बाळ होतं आणि आई त्याच्या जवळ होती, थोडंसं काहीतरी काम करत होती, तेवढ्यात वाघ आला आणि त्या बाळाला उचलणार तेवढ्यात आई इतक्या मोठ्यानं ओरडली, तिच्या ओरडण्यामुळे वाघ पळून गेला, है ना? ओरडणं सुद्धा एक युद्धातलं हत्यारच आहे, है ना? एक केमिकलचं पण हत्यार आहे. कोणतं आहे? डोळ्यांचा शस्त्र म्हणून वापर करता येईल का? नाही करता येईल ना. कसं करता येईल? कोण ऍक्शन करून दाखवतोय का? मॅडम तुम्ही दाखवा ऍक्शन करून. मी वकील असताना एक मुलगा आणि बाप आला, तर मी विचारलं म्हटलं काय झालं? काय म्हणलं पोरग 2 दिवस झोपलं नाही. अहो म्हटलं मी वकील आहे का डॉक्टर आहे, माझ्याकडे कशाला आणलं? ते म्हणले अहो काय सांगायचं तुम्हाला, म्हणले
पोरानं वर्गात एक सुंदर मुलगी होती तिच्याकडे बघितलं. बर मग त्या मुलीने याच्याकडे डोळे वाटारून बघितलं. मग दोन दिवस झालं झोपलंच नाही म्हणे आहे का नाही डोळे नावाचं हात्यात आहे ना हात्यात वापरले का नाही कुणी पुरुष मंडळीने कुणाला अनुभव आहे का नाही रागाने एकदा बघितलं ना. एक मुलगी लग्न झालेली होती नवरा आणि दोघ जण डबल रूम मध्ये राहत होते. नवरा ड्युटीवर गेला की एक पहलवान यायचा असे हात बांधून उभा राहायचा दोन दोन तीन तीन तास हालायचंच नाही दारात. आता काय करायचं वकील म्हणून ते माझ्याकडे आले मला विचारलं म्हणले काय करावं म्हणलं नवऱ्याला सांग नवरा लय डेंजर आहे त्याचा जीवच घेईल. म्हणलं मग काकूने सांग काकू काकू खतरनाक अंगावर कपडेच ठेवत नाही त्याच्या म्हणजे नवऱ्याला कळणारच ती बातमी. आता म्हणलं काय सांगा म्हणलं पोलिसात तक्रार दे. पोलिसात तक्रार दिली तर वकील साहेब कळणारच की माझ्या नवऱ्याला. आता ह्या नवऱ्याला न कळता याच्यावर ऑपरेशन कसं करायचं त्यासाठी मी केमिकलचं हत्यार शोधून काढलं आणि तिला सांगितलं म्हणलं ते वापर. अजून बघा उत्तराच्या जवळ नेले कोणी सांगेल वरच्या भागात तयार होत थुंकणे तिला सांगितलं म्हणलं खाकरा काढायचा खिडकी उघडायची थ्रो. तिनं तो प्रयोग केला त्याच्या अंगावर तर गेलंच नाही ते पण सात वेळात निघून जावा तसा गेला परत आला नाही. हा ना असे अर्धा डझन हत्यार दिल्यात निर्धार पाहिजे फार शक्ती लागत नाही असली हत्यार वापरायला निर्धार पाहिजे मात्र शक्ती फार लागत नाही निर्धार पाहिजे मनाचं पक्क पाहिजे. मला वाटतंय जवळजवळ 10 वाजून गेलेले आहे वेळेची मर्यादा आहे. असं खूप चांगलं ऐकण्यासारखं बोलण्यासारखं आहे पण वेळेची मर्यादा आहे जास्त बोलणं योग्य होणार नाही. आणि आपण सर्वजण आणि तुम्ही सगळं संयम बाळगताय याचा अर्थ अन्याय करणं पण योग्य होणार नाही. परंतु इतकं छान संयोजन आणि हिंजवडीसारख्या ठिकाणी मला पण आज यायला मिळालं. बघता बघता हिंजवडी आपण कुणीसुद्धा अपेक्षित नसेल केली एवढी डेव्हलप झाली आणि आपल्याला आपलं अस्तित्व पण टिकवून ठेवण्याची जाणीव झालेली आहे. आणि त्यासाठी कायदा नावाचं हत्यार आपल्याला कसं चांगलं व्यवस्थित वापरता येईल याच्या अनुषंगानं आपण सर्वजण जागरूक आहात हे बघून मला खूप मनापासून समाधान वाटलं. कारण मला आठवतं की आमच्या गावामध्ये 2-4 माणसांना गावातल्या 10-12 पहिलवानांनी मारलं होतं त्यावेळेस संपादनाच्या वेळेस. आणि ह्या 2-4 माणसांनी पैशाच्या अपेक्षेपोटी पत्र लिहिली होती लवकरात लवकर संपादनाची कारवाई पूर्ण करून आम्हाला पैसे मिळून कारण ते पितच होते सगळे. त्यांनी सगळे पैसे लाखो रुपये मिळालेले घालवले. फक्त मी तुम्हाला अनुभव सांगतो मला काय फार कळत नव्हतं. मी ज्यावेळेस 7वीत किंवा 8वीत गेलो त्यावेळेस काय जाणार 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये मिळाले म्हणजे आत्ताचे 2 कोटी 5 कोटी असे ते पैसे मिळाले. मी त्यावेळेस त्यांना एक आयडिया सांगितली कुठल्या तरी दुसऱ्या गावामध्ये शेती घ्या आणि तिथं वाटलं तर स्थलांतर करा किंवा इथनं जाऊन तिथं शेती करा. असे 5 शेतकरी आहेत त्यांनी जवळपासच्या गावामध्ये त्या जमीन संपादनाचे पैसे मिळाल्यावर शेती घेतली. असं तुम्हाला काय करता आलं तर बघा जिथं PMRDA वगैरे काय पोहोचणार नाही असं अत्यंत सुरक्षित स्थळ शोधून नाहीतर आगीतनं उठून पोपाट्यात पडायला नको आपण पण नाही का असं शोधा की फार जवळचं बघू नका. फक्त पाऊस पाणी तिथं बरा असावा. पुणे तर तसं समृद्धच आहे आणि ते मोठ्या कष्टानं समृद्धी टिकवलेली आहे. तुम्ही मी आत्ता सांगितलं ना पुणे तिथं काय उणे त्या सगळ्या पुणेकरांनी तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून हे पुणे उभं केलं आहे. तुम्हाला पुण्याची थोरवी सांगतो आणि लगेच थांबतो. मी तर आलो त्याला परवा दिवशी उद्या 4 महिने पूर्ण होते. 4 महिन्यामध्ये अनेक उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इथं आले. त्यातल्या काही न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे त्यांनी असं सांगितलं की पुण्यामध्ये पुणे तिथं काय उणे म्हणतात तर खरंच आहे पुण्यामध्ये ज्ञानाचं इतकं जबरदस्त भांडार आहे प्रामाणिक माणसाचं एवढं जबरदस्त भांडार आहे की मुंबईला माणसं ॲडमिशन घ्यायला नको म्हणतात पण पुण्यात येतात. ही काय साधी कमाई नाही फार मोठ्या कष्टानं फार मोठ्या ज्ञानानं फार मोठ्या त्यागानं हे तुम्ही सगळ्यांनी मिळवलेलं आहे. आता एकच जबाबदारी आहे पुढच्या पिढीची हे टिकवायचं किंवा हे दुप्पट तिप्पट म्हणजे मल्टिप्लाय करायचं. तर आपण हे नक्कीच टिकवण्याच्या मार्गावर आहात आणि चांगल्या मार्गावर आहात सद्मार्गावर आहात. आणि आपण सर्वांनी माझ्यासाठी वाट पाहिली माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. संयोजकांना धन्यवाद देतो सरपंच उपसरपंच
विशेषतः निवेदक खूप छान निवेदन करतायत ते अँकरर कसा असावा लागतो त्याची माहिती बरोबर मला वाटलं तर जास्त माझी स्तुती करणार काय लिहिलंय का म्हणून मी मागवून घेतलं म्हणलं बघू दे म्हणलं त्यात जास्त वेळ जायला नको पण अगदी बरोबर नीटनिटकं मला जेवढं अपेक्षित होतं तेवढंच त्यांनी माहिती घेतलेली होती हा त्यांनी दिलेला एक प्रकारचा न्यायच आहे ना तुम्हाला जास्त वेळ न घेणं तर आपण सर्वांनी शांत चित्तानं ऐकलं पॅन इंडियाचं ह्या उपक्रमाला चांगलं सहकार्य केलं धन्यवाद थांबतो